साधा किसान ऐप डाउनलोड करा। करें सर। सर्वांना मनपूर्वक नमस्कार। डॉक्टर आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं, गांधीजींनी खरा महात्मा म्हणून ज्यांचा गौरव केला, असे निर्भय सत्यशोधक त्यांच्याच नावाने असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र तर्फे या 3 दिवसीय प्रशिक्षणात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्र हो, लेखणी आणि वाणीला उद्दिष्ट देणारं ग्रंथरूप व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर, कुलगुरु महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, आज आपल्यात उपस्थित आहेत। अशी व्यक्तिमत्व कृषी विद्यापीठांच्या आयुष्यात पर्यायानं शेतकऱ्यांच्या सोबत वेळीच येणं हे आपलं भाग्य ध्येय आहे। आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर। ध्यासाचे, कष्टाचे, समर्पणाचे डोंगर सर करत सर होणारे आणि ज्ञानाचा प्रकाश वाटा स्व कर्तृत्वाने उजळणारे, इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून उजळून टाकणारे उल्हासित असे श्री अरुणजी पाटील, चेअरमन इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभाग मुंबई, आपलं फुले परिवारात हार्दिक स्वागत आहे सर। माननीय कुलगुरु साहेब आणि माननीय प्रमुख पाहुणे, ही द्वयी स्वप्नवत अशा IIT खरगपूर येथील एकाच विभागातून वेगवेगळ्या वेळी MTech शिक्षण पूर्ण केलंय। हा खरं तर माझ्या दृष्टीने केशर सांडलेला एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल। कृषी शिक्षणाकडे विलक्षण सकारात्मक दृष्टी असणारे आणि आम्हाला कायम अभ्यासोगात ठेवणारे डॉक्टर अशोकजी फरांदे सर, अधिष्ठाता, आपलं या अत्तरांच्या क्षणात स्वागत आहे सर। आम्हाला सतत पेरते व्हा हा संदेश देणारे, उपक्रमशीलता हा प्राणवायू असणारे डॉक्टर शरदजी गडाख सर, संचालक संशोधन व विस्तार, आपलंही स्वागत आहे सर। कोविडच्या या आव्हानात्मक कटकक्षणी महाविद्यालयाचं विद्यालय पण जपणारे डॉक्टर CD देवकर सर, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय धुळे, आणि डॉक्टर सुनील मासाळकर, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय पुणे, तसेच डॉक्टर दिनकर कांबळे विभाग प्रमुख यांचं देखील मनपूर्वक स्वागत। मी या प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने यांना विनंती करेन की त्यांनी प्रास्ताविक करावं। धन्यवाद सर। आज या ठिकाणी देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र व विभागीय विस्तार केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दूध दिनानिमित्त हे प्रशिक्षण कार्यक्रम आज आयोजित केलेले आहे। देशी गायीच्या दुधापासून दुग्ध पदार्थ निर्मिती, मूलभूत व आधुनिक तंत्रज्ञान या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, तसेच सर्वात महत्त्वाचं, आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो। आज मिल्क डे, इंटरनॅशनल मिल्क डे आहे। देशामध्ये अनेक ठिकाणी आज हा दिवस साजरा केला जातो, जेणेकरून आपण जे दूध घेतो ते अमृत समान आहे आणि त्याचं महत्त्व शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा सर्व लोकांमध्ये
जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसं त्याचा प्रसार करता येईल या दृष्टीने त्याचं महत्व हे करण्यासाठी हा आजचा हा इंटरनॅशनल मिल्क डे साजरा केला जातो. सर, मी थोडीशी देशी गो संशोधन व प्रशिक्षण केंद्राविषयी माहिती देतो. सर सर, हा प्रकल्प आपल्याला महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून मंजूर केलेला आहे. टोटल यामध्ये पाहिलं तर सर्वसाधारणपणे 2 कोटी निधी ह्या प्रकल्पासाठी मंजूर केलेला आहे. यामध्ये संशोधन आणि प्रशिक्षण हे दोन भाग या ठिकाणी त्यांनी आपण त्यामध्ये दिलेले आहेत. संशोधनाचा भाग हा आपल्या विद्यापीठामध्ये तसेच शेतकऱ्यांच्या दारामध्ये सुद्धा एम्ब्रियो ट्रान्सफर असेल, सेक्स ऑर्टर सेमिनार असेल किंवा चारा असेल, विविध प्रकारच्या प्रक्रिया उद्योग असेल याचे डेमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक आपण आपल्या विद्यापीठाच्या डेअरी बरोबर शेतकऱ्यांच्या दारामध्ये सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर प्रशिक्षण हा भाग खूप महत्वाचा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या ब्रीड तसेच विविध आढळणाऱ्या ब्रीड त्यामध्ये गीर असेल, सहवाल, राठी, थारपारकर, रेड सिंधी या जातींचं सुद्धा एक आपण शेतकरी एकत्र करून त्यांचं संघटन करून त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे तसेच सिमेंटची अवेलेबिलिटी त्यांना करून देणे, उपलब्ध करून देणे, त्यासाठी NDRI असेल किंवा NDDP असेल या संस्था बरोबर त्यांचं कोलॅबोरेशन करून देणे हा सुद्धा त्यामध्ये खूप महत्वाचा भाग आहे. सर, 1 जानेवारी 2021 पासून आम्ही हा प्रशिक्षण केंद्राचा देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचं हे ट्रेनिंग चालू केलं. त्याच्या आधी सुद्धा सहवाल क्लब ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आयोजित केले होते. आणि सर, 2015 साली ही जी चळवळ चालू केली त्याचं रूपांतर महाराष्ट्र शासनाने आपल्याला ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून दिलेले आहे. सर, 2015 साली आम्ही 18 गायीपासून हा प्रकल्प चालू केला होता. आज आपल्या हा शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून, पण शेतकऱ्यांच्या सहभागाशिवाय हे शक्य नव्हतं, त्यांच्या लोकसहभागातून आता सध्या आपल्याकडे 5,000 पेक्षा जास्त सहवाल पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नागपूर ह्या भागामध्ये आता सध्या आपल्याकडे आहेत. आणि त्याचं सगळं क्रेडिट हे आपण त्या शेतकऱ्यांना देतो. त्याचबरोबर सर, मी आताच NDRI प्रोग्रामला होतो. NDRI जर आपल्याला 2015 साली मदत केली नसती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण गाई महाराष्ट्राच्या वातावरणात आणू शकलो नसतो. सर, 1 जानेवारी 2021 पासून आजपर्यंत आम्ही सर ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून 39 प्रोग्राम विविध विषयावरती आयोजित केलेले आहे. त्यात कोविडच्या कंडिशनमुळे आतापर्यंत आम्ही सर ऑनलाईन पद्धतीनेच हे कार्यक्रम घेतले. त्याच्यामध्ये झूमच्या माध्यमातून 3,196 शेतकरी प्रत्यक्ष झूमच्या माध्यमातून सहभागी झाले होते. तसेच फेसबुकच्या माध्यमातून सर 22,614 शेतकरी यांनी आपले कार्यक्रम त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि युट्यूबच्या माध्यमातून 3,853 शेतकऱ्यांनी या सर्व प्रशिक्षण केंद्राचा ट्रेनिंगचा लाभ ऑनलाईन पद्धतीने घेतलेला आहे. सर, अशा प्रकारे सर्वसाधारणपणे सर 27 ते 28 हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने आपण ट्रेनिंग या ठिकाणी दिलेला आहे. कारण अलीकडच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि या कोविडच्या सिच्युएशनमुळे आम्ही प्रत्यक्ष शेतावरती जाऊ शकलो नव्हतो. परंतु सर, गेल्या 3-4 वर्षामध्ये आम्ही आत्ता आपल्या ह्या प्रकल्पाच्या अंडर 110 सहवालचे गोटे आपल्याला आता सध्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दारामध्ये उभा केलेले आहेत. त्यांची संख्या 2 गायीपासून सर्वसाधारणपणे 300 गायींपर्यंत सुद्धा गोटे आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने आपण ह्या विद्यापीठाच्या माध्यमातून पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाच्या माध्यमातून आम्ही तयार केलेले आहे. आणि सर, ह्या सर्व जे शेतकरी आहेत ते काही कृषी पदवीधर आहेत, काही वकील आहेत, कोण इंजिनियर आहेत, प्रगतशील शेतकऱ्यांना एकत्र घेऊन एवढी मोठी चळवळ आपण करू शकलो. सर, त्या दृष्टीने आपल्या आपले जे कुलगुरू आहेत डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची आम्ही वाटचाल चालू करणारच आहेत. आणि जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान जे एम्ब्रियो ट्रान्सफर असेल किंवा सेक्स सॉर्टेड सिमेन, आता फक्त 95% ते 99% पर्यंत आपण कालवडींना जन्म देऊ शकतो शेतकऱ्यांच्या दारामध्ये असेल किंवा आपल्या फार्मवरती सुद्धा, या तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवणे. चाऱ्याच्या बाबतीत सुद्धा सर, आपल्या विद्यापीठाने ज्या व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत
पहिल्या शेतकऱ्यांना 10 शेतकऱ्यांना सर आम्ही फ्री मध्ये दिलं. उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर सर हायब्रिड नेपियरचं पहिल्या 10 शेतकऱ्यांना आम्ही 100-100 सेट फ्री मध्ये दिले आणि त्या प्रत्येक शेतकऱ्यांना पुढच्या शेतकऱ्यांना 100-100 सेट आम्ही फ्री द्यायला लावलेले. तर अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये एकसारखं फिडिंग आम्ही देण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे. फीड फॉर्म्युलेशन सुद्धा करताना सर आम्ही ज्या दूध देणाऱ्या गायी आहेत त्यांना वेगळं फिडिंग दिलेलं आहे. जे काप आहेत त्यांना वेगळं फिडिंग आपण त्यांना फॉर्म्युलेशन करून दिलेलं आहे. चीक पाजणे ही गोष्ट खूप महत्वाची आहे सर. अलीकडे आपल्या अजूनही खेडेगावात ही पद्धत आहे की जोपर्यंत गायीचा जार पडत नाही तोपर्यंत आपण सर त्या वासराला चीक पाजत नाही. परंतु आम्ही सर पहिल्या 30 मिनिटांमध्ये जेवढं जास्तीत जास्त चीक पाजता येईल आणि त्याची लॉंग लाईफ प्रोडक्टिव्हिटी कशी वाढू शकतो ह्याचं सर्व प्रात्यक्षिक आम्ही त्या माध्यमातून दिलेलं आहे. नुसतं दुधावरती प्रक्रिया हा भाग न ठेवता शेण आणि गोमूत्रावरती प्रक्रिया करून जास्तीत जास्त त्या गायीपासून मिळणारे जे पदार्थ असतील आणि त्यापासून उपपदार्थ आपल्याला कसे करता येईल यासाठी आम्ही सर ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे. हा प्रकल्प मिळण्याच्या आधी सर आम्ही पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणेच्या अंतर्गत जे आपलं डिपार्टमेंट आहे त्यांच्या माध्यमातून सहवाल क्लब स्थापन करून ह्या शेतकऱ्यांना कॉलेजवरती अनेक आम्ही मीटिंग घेतलेल्या आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये जाऊन जास्तीत जास्त आम्ही या सर्व तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर नक्कीच ही सुरुवात आहे. शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स खूप आहे सर. ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंग लॉन्च करत असतो सर त्यावेळेस पहिलं जे आम्ही ब्रीड वरती ट्रेनिंग लॉन्च केलं सर पहिल्या एकाच दिवशी 1200 शेतकऱ्यांनी त्यासाठी रजिस्ट्रेशन केलं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर ह्या ब्रीडला देशी गायींच्या ब्रीडला मागणी वाढत आहे. तर या दृष्टीने सर ह्या प्रकल्पाचं काम चालू आहे. मी जास्त वेळ न घेता या प्रकल्पासाठी या आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आज सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. मी त्यांचं पुन्हा एकदा देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र यांच्यातर्फे स्वागत करतो. धन्यवाद सर. धन्यवाद माने साहेब. आज आपल्यामध्ये डॉक्टर अतनु जाना विभाग प्रमुख डेअरी प्रोसेसिंग आणि ऑपरेशन SMC कॉलेज ऑफ डेअरी सायन्स आनंद कृषी विद्यापीठ गुजरात हे दाखल झाले आहेत. सर आपका बहुत बहुत स्वागत आहे. तसेच डॉक्टर संकेत बोराड व्यवस्थापक संशोधन व विकास हॅव मोर आईस्क्रीम हे NDRI चे एक सायंटिस्ट देखील आपल्या दाखल झाले आहेत. संकेत जी बारोड जी आपका बहुत बहुत स्वागत आहे इस प्रोग्राम मे. डॉक्टर पासपुते सरांचे पण मनपूर्वक आभार. मी डॉक्टर शरदजी गडाख सरांना विनंती करेन की त्यांनी आपल्या वेलींवरची फुले मारण्यासाठी त्यांना आमंत्रित करतो. सर आपल्यात लवकरच उपस्थित होतील. मी माननीय डॉक्टर अशोकजी फरांदे सरांना विनंती करेन की त्यांनी आमच्यासाठी एक पौष्टिक मार्गदर्शन दुधासारखं करावं. सर कृपया. केश माझा आवाज येतोय? येस सर. ओके. सर्वांना प्रथम नमस्कार. सर्वप्रथम जागतिक दूध दिनानिमित्त सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी स्वागतही करतो. जागतिक दूध दिनानिमित्त आयोजित ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर पाटील साहेब, कुलगुरु महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, आजचे प्रमुख पाहुणे श्री अरुण पाटील चेअरमन इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभाग मुंबई, माझे स्नेही डॉक्टर शरदजी गडाख संचालक संशोधन व विस्तार शिक्षक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर देवकर सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय धुळे, डॉक्टर सुनील मासाळकर सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय पुणे, डॉक्टर दिनकर कांबळे प्रमुख पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, आजचे उद्घाटक समारंभाचे मार्गदर्शक श्री संकेतजी बारोड व्यवस्थापक संशोधन व विकास हॅव मोर आईस्क्रीम प्रायव्हेट लिमिटेड अहमदाबाद गुजरात, डॉक्टर धनराज चौधरी विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र धुळे, तसेच या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर सोमनाथ करणारे डॉक्टर सोमनाथ माने प्रमुख शास्त्रज्ञ देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र पुणे, डॉक्टर शिवाजी पाचपुते प्राध्यापक, तसेच कृषी महाविद्यालयातील सर्व उपस्थित असणारे प्राध्यापक वृंद व सहभागी झालेले माझे सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, वास्तविक जागतिक दूध दिन हा जवळजवळ 21वा दूध दिन जागतिक दिन आपण साजरा करीत आहोत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेमार्फत हा 2021 म्हणजे 1 जून हा आपण नेहमी साजरा करत असतो. सदर दिनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या आपल्या जीवनातील महत्वाचं काय त्यामध्ये रोल आहे
ही जागरूकता निर्माण करण्याचं मेन या ठिकाणी यासाठी साजरा केला जातो. आणि आजचा जागतिक दूध दिन हा दुग्ध क्षेत्रातील शाश्वत विकास या थीमनं प्रेरित झालेला आहे. आपल्याला मगाशी उद्देश आपल्याला सांगितलंय की मानवी जीवनामध्ये दुधाचं अतिशय महत्व आहे. मगाशी सोमनाथ मानेंनी अमृताचं त्याला उल्लेख केलेला आहे. आणि इतकं जर महत्व त्या ठिकाणी असेल दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थाविषयी जागरूकता ही उंचवण्यासाठी हा वास्तविक हा दिवस साजरा केलेला असतो. विशेष करून दुधातील ज्या महत्वाच्या पौष्टिक घटक आहेत ते आपल्याला सर्व ज्ञात आहे आणि त्याबद्दलही जागरूकता आपल्याला करणं निश्चित गरजेचं आहे. आपल्याला कल्पना आहे की दूध व दुग्धजन्य क्षेत्रामध्ये भारताची सध्या स्थिती अतिशय मजबूत आहे. भारतात सन 1970 साली महत्वाचं धवल क्रांती जी सुरुवात झाली त्याचं निश्चितपणे या दिवशी आपण त्याचे जनक पद्मविभूषण डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं निश्चित या ठिकाणी आठवण करणं गरजेचं आहे. कारण त्यांचं योगदान या मागे खूप मोठं आहे. जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक म्हणून हा भारताची या ठिकाणी उल्लेख केला जातो. म्हशीच्या संख्येमध्ये सुद्धा भारत हा प्रथम क्रमांक त्या ठिकाणी नोंदवलेला आहे. गायीच्या संख्येत जागतिक पातळीवर हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आणि दूध उत्पादन जर पाहिलं तर जवळजवळ 198 दशलक्ष टन एवढं उत्पादन आपल्याला सन 1920 या वर्षामध्ये नोंदवता आलं. आणि दरडोई भारतात उपलब्धता ही 407 ग्रॅम प्रति डोई अशा पद्धतीचं ती उपलब्धता आहे. परंतु जर महाराष्ट्राचा विचार केला तर निश्चितपणे हे उत्पादन आपलं 120 लक्ष टन एवढं आहे. आणि देशामध्ये देश पातळीवर महाराष्ट्र हा पशुधनामध्ये आणि दूध उत्पादनामध्ये जो 7व्या क्रमांकाचा हा आपलं राज्य आहे. त्यामुळे निश्चित आपल्याला या ठिकाणी प्रगती करणं ही गरजेची आहे. दरडोई दूध उपलब्धता ही फार कमी आहे. 266 ग्रॅम दरडोई उपलब्धता आहे. आणि जर आपण प्रोसेसिंग इंडस्ट्रीज बघितल्या तर निश्चितपणे याची संख्या आपल्या तेवढे पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही. 107 दूध प्रक्रिया केंद्र फक्त उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये. 142 अतिशीतन केंद्र आहेत आणि 263 शीतग्रह या ठिकाणी आहेत. तर असा सर्व विचार केला असता तर निश्चितपणे दूध आणि दूधजन्य उद्योग हे कृषी व्यवसायाशी निगडीत असल्यामुळं हा पूरक उद्योग म्हणून हा ऑलरेडी आपण त्या ठिकाणी पूरक उद्योग म्हणून ग्रामीण भागामध्ये त्याचं स्वयंरोजगारासाठी त्या ठिकाणी उल्लेख केलेला असतो. अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी शेतीला पूरक असा व्यवसाय आपण नेहमीच जोडलेला आहे. वास्तविक अल्पभूधारक आणि लघु शेतकऱ्यांसाठी एक अतिशय संपूरक असं उत्पादनाचे साधन या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीबरोबर हा दुग्धव्यवसाय अतिशय महत्वाचा जरी असला पण याबरोबर जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवण्याचं काम सुद्धा या व्यवसायानं आपल्याला साध्य करता येऊ शकतं. दुग्ध व्यवसाय हा एकात्मिक शेती इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम मध्ये अतिशय महत्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल. आपल्याला माहिती आहे की यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये आपल्या एक्सपिरियन्शियल लर्निंग मॉड्यूलच्या माध्यमातून माझे सर्व कॉलेजेस आणि ते विद्यार्थी यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी सहभाग आहे. आणि त्यामध्ये मला वाटतं हे मॉड्यूल अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट बेसिसवर चालवलं जातं सर्व अफिलिएटेड कॉलेजेस आणि इव्हन आपल्या संपूर्ण कॉन्स्टंट कॉलेजेसमध्ये. आणि यासाठी जवळजवळ 22 आठवड्याचा उपक्रम हा आपण आपल्या सिलेबसमध्ये 15 मध्ये अंतर्भूत केलेला आहे. मला वाटतं जीवनामध्ये आता हे पदार्थांचं निश्चितपणे बदलत्या लाईफस्टाईलमुळं ह्याचं अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे दूध हे परिपूर्ण अन्न आहे आणि आहारात त्याचं वाढतं महत्व जर लक्षात घेतलं आणि सातत्यानं बाजारपेठेमध्ये या पदार्थांची मागणी सतत वाढत आहे आणि निश्चितपणे यामुळे या क्षेत्रातील इंडस्ट्री ही निश्चितपणे चांगली व्हायबल इंडस्ट्री भविष्यामध्ये ठरू शकते. त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करण्याचं काम बऱ्यापैकी गुजरातमध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे. याबरोबर ऑर्गेनिक मिल्क याचं जे प्रोडक्शन याबद्दलही बऱ्यापैकी डिमांड दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. यामध्ये मिल्क फॉर्टिफिकेशन हा एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे की ज्या ठिकाणी जीवनसत्व आणि खनिजे याचं मूल्यवर्धन दुधामध्ये करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं हे सर्व स्वयंरोजगार आणि उद्योगाच्या संधीसाठी आपण याकडे पाहणं फार गरजेचं आहे. यात अनेक समस्या आहेत. यामध्ये समस्यामध्ये जैविक असतील अजैविक असतील सामाजिक असतील आर्थिक असतील अनेक समस्या आपल्याला या ठिकाणी भेडसावत. प्रजनन आत्ताच मानेंनी सांगितलं त्या ठिकाणी अॅनिमल न्यूट्रिशन म्हणजे पोषण आणि आरोग्य समस्या याही शेतकऱ्यांना फार भेडसावत आहेत. त्यामध्ये महत्वाचं मॅनेजमेंट
ॲनिमल मॅनेजमेंट संबंधातही बरेचसे गोष्टी आहेत. हिरव्या चाराची समस्या आपल्यापुढे आहे, परिपूर्ण खाद्याची समस्या आहे, रोग निदान करणं, चिकित्सा या अनेक समस्या आपल्यापुढे भेडसावत आहेत. तर मला वाटतं या संबंधात शीतग्रहाची कमतरता ही आपल्याला सातत्याने भासत आहे, साठवण ग्रहाची कमतरता ही या ठिकाणी दिसून येत आहे. पण निश्चितपणे या समस्या जरी असल्या तरी भविष्यामध्ये यावर उपाययोजना करण्यासाठी आपल्या संस्था आहेत, आपल्या युनिव्हर्सिटीज आहेत आणि सायंटिस्ट आहेत. यासाठी जनुकीय अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञानाचा वापर हा भविष्यामध्ये फार महत्वाचा आहे. कृत्रिम रेतन आणि तो कार्यक्रम अतिशय चांगलं बळकटीकरण करणं ही काळाची गरज आहे. चांगल्या दर्जाचा चारा आणि त्याचं विकसित करणे हे काम निश्चितपणे आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ गेले जवळजवळ 5 दशक सातत्यानं करत आहे आणि चांगली वाण निर्मिती या ठिकाणी केलेली आहे आणि कमी खर्चिक चारा उत्पादन तंत्रज्ञानही दिलेलं आहे. तर याचा वापर आपण करणं गरजेचं आहे. या ठिकाणी महत्वाचं आहे साठवण ग्रह शीतग्रह त्याची वितरण संस्था सुविधा हे आपल्याला विकसित करणं गरजेचे आहे. आज काळात बघितलं तर पशु चिकित्सालयांचे बळकटीकरण पाहिजे त्या पद्धतीनं नाही, फिरते पशु चिकित्सालयांची गरज आहे. ती संकल्पना आपल्याला योग्य तऱ्हेने राबवणं भविष्यात काळाची गरज आहे आणि अशा पद्धतीनं असे अतिशय कुशल व्यवस्थापन हे सुद्धा करणं हे फार महत्वाचं गोष्ट ठरतं. आणि त्यामुळं केंद्र व राज्य शासनाच्या ज्या विविध आज योजना आहेत त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. तर मला वाटतं या सर्व गोष्टींचा उहापोह विचार केला असता त्या पद्धतीने आपलं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करणं आणि तशा पॉलिसी अंतर्भूत करून त्याची निश्चितपणे वापर करणं ही आज आपल्याला या दिनी निश्चितपणे करावं लागणार आहे. पुन्हा एकदा या आपण या महत्वाच्या जागतिक दूध दिनाच्या निमित्तानं आपण पुन्हा सर्वांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. धन्यवाद सर. उत्सवाचा महोत्सव करणारे शब्द आपण पेरल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मी डॉक्टर मंडक माले सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर संजयजी मंडक माले. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर कृष्णकुमारजी पाटील, अधिष्ठाता डॉक्टर प्रांदे सर, संशोधन संचालक डॉक्टर गडाख सर आणि सर्व मान्यवर उपस्थित. आजच्या मान्यवरांचा परिचय करून देणं म्हणजे गदिमांच्या भाषेत सांगायचं तर ज्योतीने तेजाची आरती केली असते. एक अत्यंत महान, एक म्हणण्यापेक्षा आज 2 अत्यंत महान व्यक्तिमत्व या ज्ञानयज्ञात सामील झालेले आहेत. आणि आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे दोघंही आमच्या विद्यापीठाचे विद्यार्थी असून खरगपूर IIT खरगपूरचे विद्यार्थी आहेत. आमचे कुलगुरू महोदय वाचे प्रमुख पाहू. सर, आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठातून बीटेक ही इंजिनिअरिंगची कृषी अभियांत्रिकीची पदवी 75 साली घेतली. त्यानंतर IIT खरगपूरमधनं आपण डेअरी आणि फूड इंजिनिअरिंगची MTech ही पदवी घेतली. त्यानंतर NDDB मध्ये आपण 11 वर्ष मॅनेजर या पदावरचा आपला मोठा प्रबळ असा अनुभव आहे. त्यानंतर आपण इंडियन डेअरी असोसिएशनचे अत्यंत ऍक्टिव्ह मेंबर म्हणून सुद्धा अनेक वर्ष कार्य केलं. त्यात आपण व्हाईस चेअरमन होता, सेक्रेटरी होता, चेअरमन सुद्धा होता आणि 4 टर्म आपण IDA चे चेअरमन होता. ही एक नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आमच्यासाठी आहे. त्याचबरोबर सर, आपण जे महत्वाचं काम जे केलेलं आहे भारतातल्या ग्रामीण शेतकऱ्यांचा आर्थिक पाठबळाचे परिवर्तन जे आपण केलेलं आहे ते म्हणजे पिंपळगाव बसवंत जे महा द्राक्ष बागायतदार संघ आहे आणि पुण्यातलं महाग्रेप या दोघांनी मिळून 11 मे 1991 रोजी पहिलं जहाज की ज्यांनी आपण जी प्री कुलिंग व्हॅन डेव्हलप केली आणि प्री कुलिंग सिस्टम जी डेव्हलप केली या सिस्टमचा वापर करून 11 मे 1991 ला भारतातनं पहिल्यांदा जहाजानं द्राक्ष लंडनला रवाना झाली आणि कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल आणि कोट्यवधी डॉलर्सचा फायदा हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना झाला. हे एक मोठं भरीव कार्य आपण केलेलं आहे. नक्कीच या कार्यासाठी आपल्याला मानाचा मुजरा. त्यानंतर आपला जो एक्सपर्टाईज जो आहे, आपण दूध दुग्धजन्य पदार्थ फळं भाजीपाला यांचं प्रोसेसिंग आणि एक्सपोर्ट याच्यावरती आपलं खूप मोलाचं आपण कन्सल्टन्सी करता. आपला अगाध अनुभव सुद्धा प्रदीर्घ अनुभव आपला त्याच्यासाठी आहे. तर या सर्व कामासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि सर, आपण एक मान्यवर सदस्य एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हापसूळ जे आहे आमचं पशुविज्ञान व मत्स्य विद्यापीठ नागपूरचं, त्याचे आपण एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सभा राज्यपालांनी नॉमिनेट केलेले 2 टर्म सभासद होता. ही सुद्धा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर, या कार्यक्रमासाठी आपलं खूप खूप आभार.
आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत राहील ही मनपूर्वक प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आजचे प्रमुख पाहुणे माननीय अरुण पाटील सरांना विनंती करेन की सर आमच्या मनातल्या ज्ञानाच्या कळ्या आपल्या विचारांनी फुलं होण्याची वाट पाहत आहेत. ऑनलाईन टाळ्यांच्या गजरात मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आम्हाला आमच्यावरती एक 4-2 विचारांचे थेंब आमच्यावर संपडावेत. अरुण पाटील सर. नमस्कार. माननीय कुलगुरु महोदय प्रशांत कुमारजी पाटील, आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी हे राहुरी तसेच आय आय टी खडगपूरचे, दुर्दैवाने मला यापूर्वी त्यांना भेटायचा कधी योग आला नाही. फक्त त्यांच्याविषयी ऐकलं होतं, एक दोनदा पाहिलंय त्यांना दुरून असं. तर आज ही पहिली संधी मिळाली की रूबरू त्यांच्या समोर कमीत कमी दूर श्राव्य माध्यमात तरी कमी आम्ही एकमेकांच्या समोर आलो आहोत याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो. तसेच या कार्यक्रमासाठी जे अपार मेहनत घेणारी सगळी आपली प्राध्यापक मंडळी आहे आणि ज्यांनी मार्गदर्शन केलं, डॉक्टर अशोक परांदेजी, डॉक्टर गडाख साहेब, मला वाटतं ते अजून जॉईन झाले की माहीत नाही, नंतर श्रीयुत कांबळे, देवकरजी, सुनील म्हासळकर, सोमनाथ मानेजी, तसेच शिवाजी पाचपोतेजी, धीरज कणखरे जे या कार्यक्रमाचं आयोजन करतायत. आणि इस प्रोग्राम में जो इन्व्हाइटी आहे डॉक्टर अतुल जाना और संकेत बारोट जी, थोड़ा सा मैं डेविएशन कर रहा हूँ क्योंकि उनको मराठी पल्ले नहीं पड़ेगी, इसके लिए मुझे हिंदी में बातचीत करने की अनुमति आप लोग दीजिए. और जो भी प्राध्यापक गण है जो इसमें अपना योगदान कर रहे, सबसे पहले ये बहुत खुशी का मौका है. मला खूप खूप आनंद होतो की या कार्यक्रमामध्ये कुठेतरी माझा सुद्धा सहभाग आज झालेला आहे. खरं म्हणजे राहुरीला बीटेक मध्ये असताना, म्हणजे 3 वर्ष पूर्वी पुण्याला होतो, 2 वर्ष नंतर पुणे राहुरीला गेल्यानंतर बऱ्याचदा डिबेटिंग कॉम्पिटिशन्स, इलोक्युशन कॉम्पिटिशन्स व्हायच्या आणि आम्हाला कधी कधी 11 वाजता सांगण्यात यायचं की आज ज्योतिबा फुले यांची जयंती आहे, तर दुपारी 2 वाजता आपल्या हॉलमध्ये कार्यक्रम आहे, तर कोणी तुम्ही विद्यार्थ्यांनी जरा बोलायचंय. मी, डॉक्टर अनाब, नंतर बबनराव गुंजा, अशी बरीच मंडळी आम्ही मग काहीतरी इकडनं तिकडनं लिटरेचर गोळा करायचं, अर्थात माहिती होतं पण ते मुद्देसूद मांडण्याकरता आम्ही प्रयत्न करून त्या ठिकाणी जाऊन भाषण करायचो. कदाचित थोडंफार बोलता यायला ती सुद्धा एक संधी आम्हाला कारणीभूत ठरली आणि तो सुद्धा एक म्हणजे पायंडा पाळायला ते एक व्यासपीठ आम्हाला मिळालं. विद्यापीठात असताना विद्यार्थ्यांच्या अनेक ज्या चळवळी झाल्या, अनेक जे कार्यक्रम झाले, त्याच्यात हिरिरीने पुढे राहून भाग घेतला आम्ही. कदाचित हेच काही बाळकळू आणि विशेष करून या ठिकाणी उल्लेख करेन, खास त्यावेळेचे कुलगुरु महोदय डॉक्टर नानासाहेब पवार, MS पवार साहेब यांचा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रती जो दृष्टिकोन होता तो फक्त पुस्तकी नसून व्यक्ती म्हणून कसं त्यांना घडवलं जायचं याकडे त्यांचं प्रकर्षाने लक्ष असायचं. नानासाहेब जेव्हा जेव्हाही कुठेतरी परदेशात जाऊन आले किंवा दिल्लीच्या कुठल्या मिटिंगला जाऊन आले की त्यांच्याबरोबर कोणीतरी एक महान व्यक्ती बरोबर आणायचे आणि आम्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या बरोबर संवाद साधायची एक संधी द्यायची. मला आठवतं डॉक्टर ML दिवान म्हणून FAO ऍडवायझर होते, तेही नानासाहेबांनी खास आग्रहस्थ आणून आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये 1 वर्ष ते होते आणि त्यावेळेस आम्ही फार्म पॉइंट वगैरे स्वतः डिझाईन करून ते सगळं केलेलं. खरं म्हणजे थोडस विषांतर होतंय पण अलाव मी, कुलगुरु महोदय मी थोडी माफी मागतो आणि थोड्याशा माझ्या जुन्या स्मृती उजळल्या गेल्यात म्हणून थोडस बोलायची आपल्याकडे परवानगी मागतो. आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहात. या युनिव्हर्सिटीमध्ये नानासाहेब असताना जे एक वलय निर्माण झालं होतं, अर्थात मी नंतरचा काळ मला माहित नाही पण त्या वलयाचं कुठेतरी काय थोडंफार आमच्यावरती ते मला वाटतं किरण पडलेत आणि कदाचित थोडंफार जे बऱ्यापैकी काम आम्ही करतो तर त्याला ते एक कारणीभूत आहे. ते जे बाळकळू त्यावेळेस पाजलं गेलं किंवा आम्ही पाहिलो तर ते पुढच्या आयुष्यामध्ये आम्हाला खूप खूप कामास आलं. सुदैवाने MTech झाल्यानंतर मी डायरेक्ट NDDB जॉईन झालो. MTech 6 महिने बाकी होते, त्याच्या अगोदरच आम्हाला जॉब मिळाला होता अमूल डेअरीमध्ये, पण मी आणि माझे दोघे मित्र आम्ही सांगितलं की नाही मला तरी NDDB जॉईन करायचंय, कारण की नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही अशी एक संस्था होती त्या काळातली, नंतर तर अर्थात सगळ्या जगभर माहितीच आहे की जी फक्त भारतातल्या दुग्ध विकासाचं प्लॅनिंग करत नसून जगाबरोबर भारताची कशी सांगड घालता येईल याचं प्लॅनिंग करत होती. म्हणून माझ्याबरोबर जे 2 माझे वर्गमित्र
975 रुपये दरमहा सॅलरी वरती अमूल मध्ये डेप्युटी इंजिनियर म्हणून जॉईन झाले, पण मी 500 रुपये दरमहा स्टायपंड वरती एनडीडीबी जॉईन झालो. कारण की मला त्या संस्थेचं एक प्लॅनिंग आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जे योगदान होतं त्याविषयी थोडस जास्त आकर्षण होत. मगाशी डॉक्टर फरंदे साहेबांनी डॉक्टर कुरियनचा उल्लेख केला. डॉक्टर कुरियन ह्या व्यक्तिमत्वाने, जसं मी सांगितलं की बीटेक पर्यंत नानासाहेब पवार युनिव्हर्सिटीमध्ये असताना त्यांचं एक थोडस कुठेतरी इम्प्रेशन माझ्या मनावरती होतं, तसंच इम्प्रेशन माझ्या व्यावसायिक आणि माझ्या कार्यक्षेत्र असलेल्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या 11 वर्षांमध्ये डॉक्टर कुरियन साहेबांचं पडलं. डॉक्टर कुरियन हे असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी ते स्वतःकरता फार कमी जगले, जास्त करून ते शेतकऱ्यांच्या करता आणि विशेष करून दुग्ध व्यवसायांकरता जगले. आपल्या देशामध्ये ख्रिश्चन समाजातले म्हणून मी मिशनरी हा शब्द त्यांना फार समर्पकपणे वापरला जाऊ शकतो, तर एक मिशनरी अशा वृत्तीचे ते होते. आणि त्यांनी भारताच्या दुग्ध क्षेत्रामध्ये जी क्रांती घडवून आणली ती आपण सर्वांना माहितीच आहे, ते मी परत काय सांगायची गरज नाही. की एकेकाळी परदेशातून स्किम मिल्क पावडर, दुधाची भुकटी आणि बटर किंवा बटर ऑइल आणून ते मिक्स करून रिकॉन्स्टिट्यूट करून दूध निर्माण करून आपल्या देशात दूध द्यायला लागायचं. त्या देशामध्ये आज 1998 सालापासून आपण संपूर्ण जगात दुग्ध उत्पादन क्षेत्रात नंबर एक आहोत. कोण बनेगा करोडपतीच्या पहिल्या करोडपतीच्या एपिसोडमध्ये तो नवाते म्हणून जो कंटेस्टंट होता तर त्याला विचारलं होतं जगातला सगळ्यात जास्त दुग्ध उत्पादन करणारा देश कुठला, तर त्याच्यातला ऑप्शन भारत होता आणि त्याने ते बरोबर उत्तर, मला वाटतं तो 25 की 50 लाखाचा प्रश्न होता. महत्वाचं म्हणजे ही एवढी प्रगती का झाली, कशी झाली, या देशाला चांगलं नेतृत्व मिळतं, त्यांना पोषक वातावरण मिळतं, पण त्याच्याही पेक्षा किंबहुना जास्त महत्वाचं म्हणजे भरपूर कार्यकर्ते मिळतात. आणि ते कार्यकर्ते दुग्ध क्षेत्रातले म्हणजे शेतकरी बांधव. आपल्या देशात जास्त करून दुग्ध उत्पादनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते ग्रामीण भागातले आपले शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे 2 ते 5 गायी असतील, जमीन असेल किंवा नसेलही, जवळजवळ 90 ते 95% त्याला आपण लो लँड होल्डिंग ऑर लेस लँड होल्डिंग ऑर ओनली लेबरर्स अशा लोकांचा ह्या व्यवसायामध्ये सहभाग आहे. आणि डॉक्टर कुरियनने ज्यावेळेस हा दुग्ध व्यवसायाचा प्रकल्प आखला, ज्याला नंतर ऑपरेशन फ्लड हे नाव देण्यात आलं, तर त्याच्या मागे हेतू एकच होता की बाहेरून आपण जे दुग्ध पावडर आणि बटर बटर ऑइल आणून ते त्याचं दूध तयार करून रिकॉन्स्टिट्युटेड मिल्क, इट इज कॉल्ड रिकम्बाइंड अँड रिकॉन्स्टिट्युटेड मिल्क, ते आपल्या लोकांना देतो, तर स्वतःच्या देशामध्ये याचं उत्पादन का करू नये. आपणास कल्पना असेल साधारण 100 कोटी रुपये मूल्याची दुधाची भुकटी आणि व्हाईट बटर व्हाईट बटर ऑइल युनिसेफने भारताला गिफ्ट केलं. कुठलीही गिफ्ट केलेली वस्तू विकायची नसते हा सर्वश्रुत पायंडा आहे आणि युनिसेफचा तसाच होता. डॉक्टर कुरियनने त्यांना सांगितलं तुम्ही आमच्या देशाला गिफ्ट करताय फार चांगलं आहे, पण मला ती विकायची परवानगी द्या. त्याचं कारण असं की ही पावडर मी एकदा जर सगळ्या लोकांना वाटली तर ती एका कन्झम्पशन मध्ये किंवा एका त्याच्या वापरामध्ये संपून जाईल, पण मी ह्या पावडरीचं आणि ह्या बटरचं आणि बटर ऑइलचं दूध तयार करून ते विकेल आणि त्या विक्रीतून जो पैसा निर्माण होईल, साधारण त्याचं मूल्य त्या काळामध्ये 100 कोटी रुपये असेल, तर त्याद्वारे या देशामध्ये मी ठिकठिकाणी असं दुग्ध व्यवसाय वाढीस नेईल, दुग्ध व्यवसायाकरता लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करेल की जे परत आम्हाला तुमच्याकडनं आयदर गिफ्टेड ऑर परचेस स्किम मिल्क पावडर किंवा बटर ऑइल वरती अवलंबून राहावं लागणार नाही. हा त्यांचा प्लान होता आणि त्यांनी तो युनिसेफला आणि त्यांना सगळ्यांना म्हणून तो अंमलात आणला. आणि आपल्याला कल्पना असेल की ऑपरेशन फ्लड 1 हे नाव नंतर आलं, तर ऑपरेशन फ्लडचा अर्थ असा होता की अशी एक क्रिया, असा एक प्रकल्प की जेणेकरून संपूर्ण देशामध्ये दुधाचा महापूर पसरावा. आणि सुरुवातीला मुंबई दिल्ली मद्रास कलकत्ता या 4 मोठ्या शहरांमध्ये जे दुधाचं शॉर्टेज असायचं, त्या दुधाच्या शॉर्टेजची पूर्तता करण्याकरता ते दूध जे तयार केलं पावडर पासून आणि बटर आणि बटर ऑइल पासून ते विक्रीला ठेवलं. आणि त्याच्यातनं येणारा पैसा जसं मुंबई शहराला दुग्ध सप्लाय करणारं जळगाव डेअरी आणि कोल्हापूर डेअरी हे 2 प्रकल्प उभे केले,
त्याला आम्ही फीडर बॅलन्सिंग डेअरी म्हणतो. ती डेअरी कायम फीड करत राहणार मुंबई शहराला, आणि ज्यावेळेस सरप्लस असेल, कारण की आपल्याला माहिती आहे उष्ण काळ आणि शीतकाळामध्ये दुधाचं उत्पादन कमी जास्त होत असतं, तर शीतकाळामध्ये ज्यावेळेस जास्त दुग्धाचं उत्पादन असेल त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन करायचं पावडर बटर किंवा घी मध्ये आणि नंतर ते वापरायचं. तसंच दिल्लीच्या बाजूला जयपूर आणि अजमेर बिकानेर अशा डेअरीज केला, मद्रासच्या बाजूला संगम जागरलामुळी हिरोड अशा डेअरीज तयार केला, कलकत्त्याच्या बाजूला मुर्शिदाबाद आणि बैरामपूर वगैरे अशा दोन तीन ठिकाणी तिकडे डेअरीज तयार केला आणि वाराणसी. अशा प्रकारे जो प्रकल्प त्यांनी आखला त्याचं कार्यान्वयन केलं आणि संपूर्ण देशाला जगामध्ये दुधाच्या क्षेत्रामध्ये नंबर वन केलं क्वांटिटेटिव्हली. वाय आय एम सेइंग क्वांटिटेटिव्हली, येस आपल्याकडे दुग्ध उत्पादन भरपूर आहे पण आपल्याला आता काम करायचं आहे ते क्वालिटेटिव्हली करायचं आहे. अजूनही आपल्याकडे दुधाची प्रत ज्या पद्धतीची पाहिजे त्या पद्धतीची नाही. याचा अर्थ असा मुळीच समजू नका की आपल्या शेतकऱ्यांना ते कळत नाही, आपल्या शास्त्रज्ञांना ते कळत नाही, किंवा आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना कळत नाही. कळतं, काही बेसिक इनहेरिटेड प्रॉब्लेम्स असतात. उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण दुधाची स्वच्छता किंवा गाई म्हशीची स्वच्छता किंवा त्या गोठ्याची स्वच्छता करायची त्याला पाणी पाहिजे असतं. अजूनही या देशात काही भाग असे आहेत की जिथे प्यायलाच पाणी नाही, तर हायजीन आणि सॅनिटरी प्रॅक्टिसेस याच्याकरता पाणी येणार कुठनं. हळूहळू आपण हे सगळे आता त्याचा म्हणजे पाठपुरावा करतोय, परिस्थिती सुधारते, दूध निर्मिती होते, पण त्याला जर चिलिंगच नाही केलं. मग आधी डॉक्टर साहेब म्हटले की आपल्याकडे प्रक्रिया यंत्रणा कमी आहे किंवा चिलिंगची यंत्रणा कमी आहे, काही अंशी बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण ती हळूहळू वाढेल आणि त्याच्यावरती आपल्याला जास्त जोर द्यायचा आहे. आज जागतिक दुग्ध दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा चांगल्या शुभेच्छा देतो. नॉट ओनली बिकॉज वी हॅव डन समथिंग गुड, बट वी हॅव टू डू समथिंग मच बिगर, बेटर अँड बेस्ट. अनदर थिंग, जसं परांदे साहेब म्हटले, संपूर्ण जगभर आजचा हा 1 जूनचा दिवस जागतिक दुग्ध दिन म्हणून मनवला जातो, कारण की दुधाविषयी, दुधाच्या व्यवसायाविषयी, निर्मितीविषयी, प्रकल्प नंतर प्रॉडक्ट विषयी काहीतरी एक नवचैतन्य निर्माण करावं, काहीतरी नवीन विचार यावा, किंवा जुन्याचा थोडासा सांगोपा म्हणजे विचार करून थोडस सिंहावलोकन करून पुढे कसं जायचं याचं प्लॅनिंग करायचं, म्हणून हा दिवस साजरा करतो. आम्ही डॉक्टर कुरियनचा जन्मदिवस 26 नोव्हेंबर हा भारतामध्ये नॅशनल मिल्क डे म्हणून साजरा करतो. आणि मी नम्रपणे सांगू इच्छितो, 2013 साली आमच्या इंडियन डेअरी असोसिएशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबईला जी बैठक झाली त्या बैठकीत हा मी प्रस्ताव त्यांना दिला होता, आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला, कारण की मी पश्चिम विभागाचा चेअरमन आहे, तर त्यावेळेस यजमानपद माझ्याकडे होतं. आणि 2013 सालापासून नॅशनल मिल्क डे आम्ही 26 नोव्हेंबरला साजरा करतो, डॉक्टर कुरियन यांना खऱ्या अर्थाने मानवंदना देण्याकरता. मित्रांनो, गेले 14-15 महिने आपण बघतोय कोविडचं थैमान संपूर्ण जगभर आहे, भारतातही आहे, परंतु एवढे सगळे अडीअडचणीचे प्रसंग असून, जीव घेणे प्रसंग असून, एक क्षेत्र असं आहे की जे सतत 24 तास काम करते आणि ते क्षेत्र म्हणजे दुग्ध क्षेत्र. मग ते दुग्ध उत्पादन करणारे शेतकरी असोत, त्याचं वहन करणारे ट्रान्सपोर्टर्स असोत, प्रक्रिया करणारे प्रोसेसर्स असोत, डिस्ट्रीब्युटर्स असोत, तर प्रत्येकाला सकाळचा चहा आणि कॉफी किंवा लागणारे दुग्ध पदार्थ अजून वेळच्या वेळेस संपूर्ण 14-15 महिने मिळत आहेत. म्हणून या दुग्ध उत्पादकांना आणि दुग्ध क्षेत्रात काम करणाऱ्यांना आपला सगळ्यांचा मानाचा मुजरा. दुसरं, या गेल्या कोविडच्या काळामध्ये बऱ्याच दुग्ध क्षेत्रात लोकांना आपला जीव गमवावा लागला, त्यांचे म्हणजे फार मोठं नुकसान झालं डेअरी इंडस्ट्रीला, म्हणून आजच्या या दिनी आपण त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करूया. खरं म्हणजे याच्यानंतर मला प्रेझेंटेशन करायचं म्हणून मी इथेच आटोपतो घेतो, आपण मला बोलवलं, थोडस माझं मनोत व्यक्त करायची संधी दिली म्हणून मी पुनश्च एकदा आपला आभारी आहे. विशेष करून तुमचं गाय संशोधन केंद्र आणि ट्रेनिंग सेंटर जे आहे साईवाल, हा खूपच चांगला उपक्रम आहे, त्याविषयी मी नंतर माझ्या प्रेझेंटेशन मध्ये जरा सखोल बोलेन. पुनश्च एकदा धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद सर. आपल्याकडे बघितल्यावर नेहमी जाणवतं की वय माणसांचं वाढतं, कर्तृत्वाचं नाही, आणि ते चिरंजीव असतं. खूप खूप आभारी आहे सर. आपलं कर्टन रेझर व्याख्यान नंतर होणारच आहे. मित्र हो, नांगरलेल्या मातीत ज्यांना हिरवी स्वप्न नेहमी पडतात आणि ज्यांच्या छोट्या धीरोत्तर पावलांचा दरवळ आम्ही अनुभवतोय
आणि ज्यांच्या विचारांची स्निग्ध सावली आमचे दृष्टिकोन नुकतंच आकारू लागले असे आमचे सन्माननीय कुलगुरू यांना अध्यक्षीय हृदय संवादासाठी मी ऑनलाईन टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करतो. डॉक्टर पाटील सर कृपया. सगळ्यांना माझा नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि विभागीय विस्तार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमान तसेच देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांनी आयोजित केलेला 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा विषय आहे देशी गाईच्या दुधापासून दुग्ध पदार्थ निर्मिती आधुनिक तंत्रज्ञान आणि निमित्त आहे आंतरराष्ट्रीय दूध दिवसाचे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे म्हणणार नाही आमच्या विद्यापीठाचे विद्यार्थी आणि ह्या विद्यापीठाचे घटक माननीय श्री अरुण पाटीलजी चेअरमन इंडियन डेअरी असोसिएशन वेस्ट झोन यांचं मी सर्वप्रथम आपल्या विद्यापीठाच्या तर्फे मी स्वागत करतो. आता जसं त्यांनी सांगितलं की त्यांचा आणि माझा संबंध असा डायरेक्ट आला नाही परंतु एक धागा मात्र कायम आहे. एकाच कॉलेजचे विद्यार्थी एमटेक पण एकाच इन्स्टिट्यूट मधून केलं आणि नंतर जे कार्यक्षेत्र निवडलं ते सुद्धा पांढरच आहे. आपण दुधावरती भरपूर काम केलं, मी कॉटनवरती काम केलं आणि ह्या एक धागा हा शुभ्र धागा घेऊन आपण आज ह्या खूप चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण आज भेटत आहोत. आणि आजचे जे जे कार्यक्रमाचं प्रास्ताविक वगैरे करतात ते धीरजजी त्यांचं तर शब्द असे या लागलेले आहेत की आम्हालाही म्हणजे मराठी बोलायला सुद्धा आता थोडस अवघड जायला लागलेलं. तर ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री अरुण पाटीलजी या कार्यक्रमामध्ये आपल्या विद्यापीठाचे डीन फरांदे साहेब डायरेक्टर ऑफ रिसर्च डॉक्टर गडाजी सर्व असोसिएट डीन सर्व एचओडीज सर्व शास्त्रज्ञ सर्वांची नावं घेणार नाही. आज आपण 21व्या वर्ल्ड मिल्क डेच्या निमित्तानं आज आपण इथं या कार्यक्रमामध्ये आलेलो आहोत आणि जसं श्री डॉक्टर मानेंनी सांगितलं की या विद्यापीठामध्ये 2015 पासून 2018 गायीपासून सुरुवात करून आज 5000 सहवाल गायीच्या जो टप्पा आहे आपण गाठलेला आहे. हा जो टप्पा आहे हा खरंच या 5 वर्षांमध्ये एवढा मोठा टप्पा गाठणं अशक्यप्राय गोष्ट होती. पण सर्वांच्या या विद्यापीठाचे जे जे याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये सामील होते त्यांच्या अथक प्रयत्नानं हा टप्पा आपण गाठलेला आहे. आणि त्यांनी बोलता बोलता हे सांगितलं की 1 जानेवारी 2021 पासून आज एक 5 महिने झालेले आहेत जवळजवळ 40 ट्रेनिंग प्रोग्राम या देशी गाईच्या दुधाच्या व्यवसायाविषयी संगोपनाविषयी प्रक्रियेविषयी त्यांनी घेतलेले आहेत. आणि तसं जर बघितलं तर 5 ट्रेनिंग प्रोग्राम महिन्याला या गतीनं त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यावरून त्यांनी जे परिश्रम ह्या प्रोग्राममध्ये घेतलेलं आहे खरंच हे दिसून येतं. त्याला काही दुसऱ्या प्रूफची गरज दिसत नाही. तसंच त्यांनी जे सांगताना हे सांगितलं की आता जवळजवळ 27,000 शेतकरी युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आणखी काही माध्यमातून ह्या प्रकल्पाला जोडले गेलेले आहेत आणि ह्या विद्यापीठाचं नाव आणि ह्या प्रोजेक्टचं नाव अतिशय वेगानं लोकांच्या मध्ये जात आहे आणि त्याच्यामध्ये एक कुतूहलता निर्माण होत आहे. आज आणि आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये अरुण पाटील साहेबांनी सांगितलं की 1998 साली आपण आपला भारत देश हा जगामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादक देश बनला. खरं तर आपण त्यांनी हे सांगितलं की 26 नोव्हेंबर आपण आदरणीय कुरियन साहेबांचा जो जन्मदिवस आहे तो नॅशनल मिल्क डे साजरा करतो. मला वाटतं त्यावेळी जर भारतानं प्रपोजल जर युनोला दिलं असतं किंवा एफएओला दिलं असतं
तर मला वाटतं 26 नोव्हेंबर हाच जागतिक मिल्क डे म्हणून साजरा करायला हवा होता, कारण त्यांचं जे योगदान या क्षेत्रामध्ये आहे हे अतिशय प्रचंड आहे. सेवाभावी वृत्तीनं त्यांनी जे काम केलं, त्यांचे जे विचार त्यांनी जे मांडले, ते खरोखरच हा दिवस मला वाटतं काहीतरी बदल, अजूनही बदल होत असेल तर सर आपल्या प्रयत्नानं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे एक प्रपोजल द्या आणि जर आपण त्या ह्या पूर्ण प्रवासाचं आपण साक्षी आहात, एक छानसं पत्र बनवून आपल्या पीएमओ कार्यालयातून जरी दिलं तरी मला वाटतं हा दिवस बदलू शकतो, कारण त्याच्यामध्ये असं वावगं मला नाही वाटत काही घडेल म्हणून. आणि ह्या वर्षीची जी थीम आहे जागतिक मिल्क डेची ती आहे की दूध उत्पादक शेतकरी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि दुधाचे आहारातील महत्व हे पुन्हा एकदा अधोरेखित वारंवार अधोरेखित व्हावं या हेतून ह्या ह्या वर्षीची ही थीम आहे. आणि आपण जवळजवळ पूर्ण जगामध्ये 1 बिलियन म्हणजे जवळजवळ 100 कोटी दूध उत्पादक लहान मोठे शेतकरी या दुग्ध व्यवसायाशी जोडलेले आहेत आणि ही एक प्रचंड मोठी फिगर आहे. आणि ह्यांचे जी रोजीरोटी आहे म्हणा किंवा दिवसाचा जो खर्च आहे त्याच्यावरच त्यांचा चरितार्थ चालत आहे. आणि एवढी मोठी शेतकरी ह्या दुधाला जोडलेली आहेत हे खरोखरच खूप एक मोठं आहे. आज जर आपण जर बघितलं तर आज जसं माननीय डॉक्टर माननीय पण सांगितलं की आज ह्या क्षेत्रामध्ये फक्त कृषी शेतकरीच येत नाहीये तर जवळजवळ काही आपले कृषीचे पदवीधर आहेत, त्याच्यामध्ये 2 गायीच्या गोट्यापासून ते 300 गायीपर्यंत असे मोठे आहेत, त्याच्यामध्ये वकील आहेत, आय टी प्रोफेशनल्स खूप या लागलेले आहेत आणि मला वाटतंय की डॉक्टर आहेत, बरेचसे असे चांगले उच्च विद्या विभूषित लोक सुद्धा या क्षेत्रामध्ये येत आहेत. आणि खरोखरच मला वाटतंय की ह्या देशी गायी जसं सहवाल क्लब असेल, गीर गायीचा क्लब असेल आणि ही जी अशी विविध क्षेत्रातली व्यावसायिक क्षेत्रातली माणसं जर पुढे येत असतील तर मला वाटतंय की शेतकऱ्या जे गरीब शेतकरी आहेत तेही जर क्लबला जॉईन झाले तर त्यांचंही त्यांच्या बरोबर मला वाटतंय अजूनही त्यांना उत्पन्नाचं साधन आणि जादिक उत्पन्न मिळेल अशी मला खूप आशा वाटते. जर महाराष्ट्राचा अजूनही आपण विचार केला तर आजही आपण बघितलं तर 7th रँक हा महाराष्ट्राचा दूध उत्पादनामध्ये आहे, आपल्यावरती बरेच अजून राज्य आहे आणि त्याच्या दृष्टीनेही मला वाटतंय की पर कॅपिटा मिल्क अवेलेबिलिटी सुद्धा दिवसेंदिवस आपण वाढत आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आजच्या ह्या जो ट्रेनिंग प्रोग्रामचा प्रोग्राम जो आपण करत आहोत त्याच्यामध्ये खरं तर प्रोसेसिंगचा भाग दिसतो आहे. आपण याच्यामध्ये लहान स्तरावरती दुग्ध प्रक्रिया तंत्र या विषयावरती आपण तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शनपर लेक्चर्स ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर वेनिवळीपासून वाईन बनवण्याचे तंत्र याविषयी आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. तसंच एक अतिशय महत्त्वाचं असतं की जे अनुभव कथन हे सुद्धा या दुग्ध व्यवसायामध्ये महत्त्वाचं असतं की काही चुका कोणत्या चुका करू नयेत, कोणत्या चुका होतात याविषयी अनुभव कथन सुद्धा आपण एक चांगल्या अनुभवी मार्गदर्शनकडून आपण देणार आहोत. तसेच मोझरेला चीज निर्मिती तंत्रावरती आपण आपले एक्सपर्ट बोलणार आहेत. विविध ॲप्स व आय टीचा वापर हाही अतिशय महत्वाचा आहे, तोही विषय आपण कव्हर केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जसं अरुण पाटील साहेबांनी सांगितलं की आता आपल्याला क्वालिटीवरती जास्त लक्ष द्यायचं आहे, त्याच्यासाठी FSSAI अन्न सुरक्षा मानके याविषयी आपण एक तज्ज्ञ मार्गदर्शक याच्यामध्ये आपण बोलवले आहेत. आणि मला विश्वास वाटतो की हे प्रशिक्षण जे 3 दिवसाचं आहे हे शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचं ठरणार आहे आणि उपयोगी होणार आहे. आता जर याच्यामध्ये बघितलं तर जसे दूध उत्पादनामध्ये खूप उत्पादन असतात, जसे तूप आहे, लोणी आहे, आईस्क्रीम मध्ये वापर होतो, चीज, दूध पावडर, ताक असतं, हे बरेचसे उत्पादना व्यतिरिक्त आज एक अतिशय जर आपण बघितलं की ज्याचे जे शेण आहे, मूत्र आहे, याच्यापासूनही बऱ्याचशा प्रमाणामध्ये व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात आणि हे औषधी गुणधर्म हे प्रूव झालेले आहेत. आणि म्हणून ह्याच्या माध्यमातूनही बरेच आपल्याला शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार आहे.
असा हा सर्वांगीण जर आपण या प्रोग्रामला आपण चांगला स्वरूप दिलेला आहे आणि मला वाटतं की निश्चितच ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना बरंच मार्गदर्शन आणि ज्ञान मिळणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मी जास्त बोलणार नाही कारण तज्ज्ञ मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांना अतिशय गरजेचं आहे. मी हा प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, मी प्रत्येकाची नावं घेत नाही, ते प्राध्यापक आहेत, संशोधनक आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी प्रयत्न केले त्यांचे धन्यवाद. आणि आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय श्री अरुण पाटीलजी तो उपस्थित राहिले आणि त्यांनी आपली जी जर्नी आहे या दुग्ध क्षेत्राविषयी दुग्धाच्या विषयी त्यांनी आपण एक अतिशय सोप्या भाषेमध्ये एक अनुभवाचे बोल त्यांनी आपल्याला दिले. त्यांच्या मार्गदर्शनासाठी मी त्यांच्या विद्यापीठाच्या वतीनं त्यांचं मी धन्यवाद देतो. आणि मी पुनश्च एकदा हा ट्रेनिंग प्रोग्राम अतिशय उत्साहात आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि अतिशय इंटरॅक्टिव्ह स्वरूपानं होईल अशा आशा करतो. आणि शेतकरी बांधवांसाठी हा एक अतिशय चांगला ट्रेनिंग प्रोग्राम होईल आणि इथून पुढे सुद्धा अशा प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम आमचे जे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आहे असे आयोजित करतील, जेणेकरून हा प्रोग्राम कुणाला काही कारणानिमित्त अटेंड करता नाही आला ते पुढे अशा पद्धतीचे ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करून याच्यामध्ये ज्ञानवर्धन करतील आणि आपला व्यवसाय चालू करतील. एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. या मला भानवरांच्या भाषेत म्हणावं असं वाटतं की जोंधळ्याला चांदणे लकडून जावे असं त्यांचं एक छान ओळ आहे. आपण या प्रशिक्षण रूपी जोंधळ्याला आपल्या विचारांचं चांदणं दिलं, कोंदण दिलं, आपले मनापासून आभार. उद्घाटनाच्या समारंभाच्या आभाराकडे वळताना मला सर एक मनापासून अधोरेखित करावं असं वाटतं. आपण अध्यक्ष, आपण माननीय कुलगुरू डॉक्टर पाटील सर असतील, सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर अरुण पाटील सर, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर गडाख सर, डॉक्टर फरांदे सर, डॉक्टर देवकर सर, डॉक्टर मासाळकर सर, आपल्या उपस्थितीने सर आजपर्यंतच्या आमच्या छोट्या प्रयत्नांना ध्यासाला हे हा लाभलेला जणू प्रसादच आहे असं मला अधोरेखित करावं असं वाटतं सर. आणि भविष्यकालीन आमची जी धडपड आहे त्याला आभाळबळ भरारी मिळेल, प्रेरणा मिळेल असं मला खूप मनापासून वाटतं. आपल्या सर्वांचे पापणीच्या पालखीत आभाळ भरून आम्ही आहोत, आम्ही कृतज्ञ आहोत, खूप खूप आभारी. तसेच या क्षणी सर्व शास्त्रज्ञ, खासगी महाविद्यालयांचे प्राचार्य, शेतकरी, विद्यार्थी हे देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार. आणि अध्यक्षांच्या वतीने मी उद्घाटन सत्र इथे संपलं असं जाहीर करतो. यानंतर एक कर्टन रेझर व्याख्यान माननीय श्री अरुण पाटील सरांचं होणार आहे. सर, मी सरांना आज सकाळीच विनंती केली की त्यांनी एक सुंदर अप्रतिम सगळ्या पीपीटी तयार केली होती की आपण कृपया हे विस्तारानं घ्यावं कारण जेणेकरून आमच्या सगळ्या शास्त्रज्ञांना त्याचा उपयोग होईल. त्यांनी सकाळीच लगेचच होकार दिला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. मी सरांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. I'd like to share the screen. okay. Doctor, can you see that? Sir, yes. Just one request. Can you please present that screen? I have already opened the screen. You already opened. Can you please go ahead with the present mode, presentation mode? It is in presentation mode. Full screen, sir. नहीं सर, नीचे सबसे नीचे आपको ना एक वहां पे ना जब जहाँ जूम होता है ना, मी केलते तुम्हारे तुम्हें बघू शकता आता की नाही? हो, तुमची स्क्रीन बघू शकतो पण बाकीचं पण आम्ही बघू शकतो. परत एकदा करतो मी, थांबा. शेअर स्क्रीन, सर शेअर्ड आहे तुमची स्क्रीन, मी एकदा सांगू सर. हा प्लीज प्लीज. हा, सर्वात खाली या, एकदम तुम्हाला 120 आकडा दिसतोय सर्वात खाली कोपऱ्यात. एक सेकंड जरा राईट बॉटम, हे थोडस इट हॅज बिकम स्मॉल, लेट मी जस्ट गो बॅक टू दॅट. एकच क्लिक करायचं. बोला शेअर आले खाली.
हेलो, कैन यू हियर मी? हेलो, कैन यू हियर मी? यस यस. हाँ, शेयर केले आता आता बघत आहे. कैन यू विजिट, इज इट विजिबल? स्क्रीन दिसतोय तुम्हाला? स्क्रीन दिसतोय सर, प्रेझेंटेशन नाही दिसत. दीपक, प्रेझेंटेशन सर शेअर करा. प्रेझेंटेशन सर, अरुण पाटील सर मी इकडे शेअर करू? प्लीज काइंडली गो अहेड. यस सर, आपलं प्रेझेंटेशन, आपलं प्रेझेंटेशन सर ते करा. स्टॉप तुमच्याकडे आहे ना ते? आहे सर, मी लगेच. तुम्ही स्टॉप करा पाटील साहेब, स्टॉप करा. मी केलं त्यांचं स्टॉप. ओके, येस. Yes sir, now we can see him in full mode. सगळ्यांना दिसतंय आता व्यवस्थित? हो दिसतंय सर, दिसतंय. ओके, पुनश्च एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत या जागतिक दुग्ध दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात, जो साईवाल देशी गाय संशोधन आणि ट्रेनिंग सेंटर या यांनी आयोजित केलेला आहे. डॉक्टर कनखरे, कृपया नेक्स्ट स्लाइड. वेल, जसं मगाशी डॉक्टर फरांदे आणि पाटील साहेब म्हटले, आपल्या देशात दुग्ध उत्पादन हा एक बिझनेस नसून इट इज अ मास मुवमेंट. म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा याच्यात अंतर्भाव आहे, आणि विशेष करून जे मगाशी सांगितलं तसं, ज्यांच्याकडे जमीन फारच कमी आहे किंवा बिलकुल नाही, जे मजुरी करतात, अशा साधारण 80 मिलियन म्हणजे 8 कोटी कुटुंब या व्यवसायामध्ये जोडलेले आहेत. आणि 2017-18 साली या दुग्ध व्यवसायाची व्याप्ती साधारण 7 लाख कोटी रुपये एवढी होती. यातून एक गोष्ट नक्की लक्षात येते की या व्यवसायाशी तळागाळातले शेतकरी, दुग्ध उत्पादक हे जोडलेले आहेत. दुसरं, त्यांच्याकडे आर्थिक पॉवर, आर्थिक सुबत्ता फारच कमी आहे, म्हणजे तो अत्यंत नाजूक असा घटक आहे. तिसरं, याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणावरती आहे, साधारण 7 लाख कोटी रुपयापर्यंतचं याची उलाढाल आहे. दुसरं, आणखी एक असं पाहण्यात येतं की पशु आणि हे हा जो खालचा घटक आहे यांचं इक्विटेबल बॅलन्सिंग झालेलं आहे. म्हणजे साधारण 86% शेतकरी या व्यवसायात जोडलेले जे तळागाळातले आहेत, जसं मग अशी म्हटलं तसं, आणि साधारण 75.24% पशु या लोकांच्याकडे होल्डिंग मध्ये आहेत. म्हणजे हे सगळी मंडळी दुग्ध क्षेत्रावरती अवलंबून आहेत. यांच्याकरता दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय नसून उपजीविकेचं साधन आहे, त्यांच्या दैनंदिन चरितार्थाचं साधन आहे. म्हणून हा खूपच महत्वाचा विषय आहे. याचबरोबर दुग्ध व्यवसाय हा फारच नाजूक सुद्धा आहे. जसं दूध हे स्वतः पेरिशेबल आहे, नाजूक पदार्थ आहे, तसंच हा व्यवसाय नाजूक आहे. त्याचं कारण असं, आता डिजिटायझेशन झाल्यामुळे आणि भारताची पोझिशन ही जगात नंबर 1 असल्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे दुधाच्या भावात जिथे थोडाफार काहीतरी फरक होतो त्याचे पडसाद लगेच भारतात सुद्धा उमटतात, आणि पर्यायाने भारतामधील दुधाचे भाव सुद्धा कमी जास्त होत असतात. जास्त झाले तर काही हरकत नाही, ती आनंदाचीच बाब आहे, परंतु कमी झाले तर हा जो वर्ग आहे की ज्याचा चरितार्थ दुधावरती चालतो, ज्याचा चरितार्थ पशुपालनावरती चालतो, त्यांना मोठा झटका बसतो. आणि म्हणून आपण जर पाहिलं असेल 2015-16 साली ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्किम मिल्क पावडर, दुधाच्या पदार्थांमध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर किंवा प्राइस फ्लक्च्युएशन करणारा जो आहे तो स्किम मिल्क पावडर, देन चीज आणि व्हाईट बटर. तर स्किम मिल्क पावडरचे भाव ज्यावेळेस खाली कोसळले त्यावेळेस भारतात सुद्धा साधारण 12-15 रुपये लिटर प्रमाणे शेतकऱ्यांचं दूध घेतलं गेलं. पुढची स्लाइड घ्या. त्यावेळेस हा वर्ग थोडाफार कसा तरी तग धरून राहिला. त्याचं कारण असं की त्यांची जास्त इन्व्हेस्टमेंट नव्हती, परंतु त्यांना त्रास त्याचा भरपूर झाला. पण त्यावेळेस झालं काय की जे ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काही मंडळी आलेली, ज्यांनी मोठे मोठे पार्लर्स टाकलेत, 100-200 गायींचा शास्त्रीय पद्धतीने वापर तयार केलेला आणि वापरात असलेला गोठा तयार केला, अशा मंडळींना डे टू डे कॉस्ट सुद्धा रिकव्हर करणं परवडत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी चक्क
ओव्हरनाईट सगळे जनावर विकले, गोठे विकले, म्हणून हा व्यवसाय फार नाजूक आणि फार सेन्सिटिव्ह झालेला आहे. हा, पण ज्यावेळेस सर्वसाधारण परिस्थिती चांगली असते आणि बहुतेक ताती असते, तर आपण भारत देश, भारतातले दुग्ध उत्पादक हे बऱ्यापैकी तग धरतात. आणि त्याच्या मागचं आणखी एक महत्वाचं कारण असं की आपल्याकडचं जे दुग्ध व्यवसायाचं मॉडेल आहे, दॅट इज लो इनपुट लो आउटपुट, म्हणजे कमी खाद्य द्यायचं किंवा त्याची इनपुट कॉस्ट कमी, भले त्याचं उत्पादनही कमी असेल, त्याच्यामुळे ते थोडंसं त्याचं बॅलन्सिंग राहतं. आणि दुसरं, बहुतेक प्रगत राष्ट्रांमध्ये दुग्ध व्यवसाय हा सायंटिफिकली रन बिझनेस झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांना फीड फॉडर हे सगळं ऑर्गनाइज सेक्टरमध्ये तयार करून खाऊ घालायला लागतं, म्हणून त्यांची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जास्त असते. आपल्याकडे ती कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी आहे, कारण की शेतामध्ये जे फार्म रेसिड्यूज असतात, मग कडबी असेल, कुठला पाला असेल, कुठला पाचोळा असेल, उरलेलं पीक, म्हणजे ज्यावेळेस आपण पीक काढून घेतो त्याच्यानंतर ते आपण जनावरांना खाऊ घालतो. आणि त्याच्यामुळे फीडिंग खरं म्हणजे दुग्ध उत्पादनामध्ये 65-70% कॉस्ट ही फीड कॉस्ट येते. म्हणून जर ते फीड तुमचं स्वस्त असेल किंवा कमी किमतीचं असेल तर तुम्हाला तो धंदा बरा पडतो किंवा त्याच्यातनं 2 पैसे चांगले सुटतात. आणि म्हणून सुद्धा आपला दुग्ध व्यावसायिक जो आहे तो बऱ्यापैकी तग धरतो. हां, त्यावेळेस जर कॉस्ट फीड कॉस्ट जास्त झाली तर तो कमी खाऊ घालतो, त्याच्यामुळे त्या जनावरावरती विपरीत परिणाम होतो, त्याची गर्भधारणाची शक्ती कमी होते, दुग्ध उत्पादन कमी होतं, पुढच्या वीताला तो बऱ्याचदा तो म्हणजे वीतच होत नाही. ते लॉसेस आहेत, पण ऍटलीस्ट तो टोटल आउट ऑफ बिझनेस होत नाही. नेक्स्ट प्लीज. सो लो इनपुट लो आउटपुटचा हा एक फायदा सुद्धा आहे. डॉक्टर कनखरे, नेक्स्ट स्लाइड प्लीज. आपण भारतीय दुग्ध व्यवसायाकडे जर एक नजर टाकली तर हे आकडे काही बोलके आहेत जे मगाशी सांगितलं. आपण जगात नंबर एक आहोत. आपलं साधारण 2018-19 साली 187.70% दुग्ध मिलियन टन्समध्ये दुग्ध उत्पादन होतं. जागतिक दुग्ध उत्पादन 852 मिलियन मेट्रिक टन होतं. पर कॅपिटा अवेलेबिलिटी आपली 400 ग्रॅमच्या जवळपास आहे, जी जागतिक पातळीवरती 302 ही 2018-19 नंतर परत वाढलेली आहे, कारण की दरवर्षी दुग्ध उत्पादन आपल्याकडे वाढतंय आणि बऱ्यापैकी वाढतंय. सगळ्यात मोठा फॅक्टर आहे तो पशुधन. आपल्याकडे साधारण 20 कोटी गायी आहेत आणि 11 कोटी म्हशी आहेत. 193.46 मिलियन कॅटल अँड 109.85 मिलियन बफेलोज. ही खूप मोठी पशुसंपत्ती आपल्याकडे आहे. पण त्यांचं दरडोई उत्पादन जगातल्या सगळ्यात खालच्या लेवलला जी काही राष्ट्र आहेत त्यांच्यात आपला नंबर लागतो. त्याचं महत्वाचं कारण जर मगाशी सांगितलं, लो इनपुट लो आउटपुट. आणि मुख्यत्वे करून हे 2-5 गाई म्हशी ठेवणारे जे लोक आहेत ते त्याच्याकडे पूर्वी तरी बिझनेस म्हणून बघत नव्हते. म्हणजे ज्याच्याकडे 1 गाय किंवा 2 गाय एखादा मजूर येतो तो काय करतो, घरी गाय बांधलेली असते किंवा म्हैस बांधलेली असते तो दिवसभर कुठेतरी शेतावरती काम करतो आणि संध्याकाळी येताना 1 पेंडी गवताची आणतो किंवा 2 पेंड्या गवताची आणतो आणि त्या जनावराला खाऊ घालतो. मग त्याच्यामुळे जेवढं दुग्ध उत्पादन येईल तेवढ्यावरती त्याला समाधान मानायला लागतं. घरात कोणीतरी लक्ष देणार असला तर त्या गाईला किंवा म्हशीला दिवसात 2-3 पाणी पाजलं जातं, नाहीतर कधी कधी सकाळी एकदा तो पाणी पाजून गेला आणि जर घरात कोणी नसलं तर संध्याकाळी आल्यानंतर तो गाईला किंवा म्हशीला पाणी पाजतो. त्याच्यामुळे त्या गाईच्या किंवा म्हशीच्या दुग्ध उत्पादनावरती विपरीत परिणाम होतो. दुग्ध उत्पादन जे जनावरात करतात किंवा ज्या दुधारू जनावर आहेत, गाय असेल म्हैस असेल, त्यांना वेळच्या वेळेस खायला वेळच्या वेळेस प्यायला आणि जर व्यवस्थित त्याची निगा ठेवली तरच ते उत्पन्न चांगलं मिळेल. हे अगदी साधं गणित आहे, पण त्यालाही कळतं, पण त्याला कधी कधी परिस्थितीमुळे करता येत नाही. आपण पाहिलं तर एक्झॉटिक गायी साधारण 11.67 किलो प्रति दिवस प्रति जनावर एवढं उत्पादन आहे. क्रॉसब्रेडचं 7.85 आहे. इंडिजिनस काउज ज्याच्यामध्ये आपलं थारपारकर, गीर, साहिवाल वगैरे सगळे येणार, त्यांचं साधारण 3.85 म्हणजे 4 किलो पर डे आहे. नॉन डिस्क्रीट साधारण 2.5 kg पर डे आहे. ऍव्हरेज इल्ड ऑफ इंडिजिनस बफेलोज इज अराउंड 6.34, म्हणजे साधारण 6.5 किलो म्हशीचं उत्पादन आहे. दिस इज नॅशनल ऍव्हरेज. आणि त्यात नॉन डिस्क्रीट बफेलोज 4.35 आहे. आपल्याकडे साधारण 50 म्हणजे रेकग्नाइज ब्रीड्स आहेत.
अर्थात ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंटच्या या डेटा प्रमाणे त्या 43 आहेत, परंतु मागे मी काही व्हेटरनरीबरोबर चर्चा केली तर त्यांनी सांगितलं 50 आपल्याकडे रेकग्नाइज ब्रीड्स आहेत गायींची आणि म्हशीची 17 ब्रीड्स आहेत. हे साधारण 2019 सेन्सस प्रमाणे 98 मिलियन साधारण 10 कोटी जनावरे दुधात होती. म्हणजे वरती पाहिलं आपण 30 कोटी पैकी 10 कोटी म्हणजे साधारण 1/3 जनावरे कायम दुधात असतात. हे त्याचं एक साधारण ठोकताळ आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. दुधाचा ग्राफ कसा वाढला तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. कारण की साधारण 2011-12 साली साधारण 128 मिलियन टन उत्पादन आपल्या देशामध्ये होतं. त्याच्यानंतर आता ते 200 मिलियन टन पर्यंत गेले. हे बाकी पुढचे जे आहेत 22, 23, 21, 22, 20 हे साधारण प्रोजेक्टेड आकडे होते. तर अर्थात आपण त्याच्याबरोबर म्हणजे हे जे प्रोजेक्शन आहे एक्झॅक्टली तसं काही आपण अचीव करू शकलो नाही. त्याला बरीच कारणे आहेत. अधूनमधून पडणारा दुष्काळ, नंतर कधी कधी इतर काही रोगांचा प्रादुर्भाव आणि इंटरनॅशनल प्राइस इन्फ्लुएन्शन. ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय मार्केट खाली पडतं त्यावेळेस आपल्याकडे शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो आणि कमी भाव मिळाला की बऱ्याचदा ते जनावरं विकतात किंवा मग त्यांच्या खाद्यावरती परिणाम होतो. त्यांना ते पाहिजे तसं खाऊ घालत नाही आणि त्याच्यामुळे दुधाचं उत्पादन घटत असतं. त्या सगळ्या परिस्थिती जर व्यवस्थित पोषक आणि पूरक असल्या तर हा ग्राफ अचीव करणं काही डिफिकल्ट नव्हतं. नेक्स्ट प्लीज. एवढं असून सुद्धा जर आपण 1950 सालापासून भारतामध्ये दुधाचं उत्पादन कसं कसं वाढत गेलं ते जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 50 ते 60 दशकामध्ये साधारण 1.64% दुधाची वाढ झाली. 60 ते 73 दरम्यान 1.15 झाली. 73, 74 ते 80, 81 हा ऑपरेशन फ्लड 1 कार्यकाल आहे. त्यामध्ये साधारण 4.51% दुधाची वाढ झाली आहे. 80-81 मध्ये 5.48, कारण की ह्या काळामध्ये परत ऑपरेशन फ्लड 2 आला. नंतर 1991 ते 2000 4.11 आणि असं पाहत पाहत अगदी अलीकडच्या काळात म्हणजे 2017-18 मध्ये साधारण 6.5% अन्युअल ग्रोथ दुधामध्ये झालेली आहे. आणि ही संपूर्ण जगात सगळ्यात जास्त आहे, टॉपला आहे. अर्थात त्याला काही अपवाद आहेत, 1-2 राष्ट्र अशी आहेत की ज्यांची 10-11% झाली होती, पण ओनली फॉर दॅट डिकेड ऑर कपल ऑफ इयर्स. पण भारताची सलग ग्रोथ ही एवढी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे आपलं 1998 पासूनचं जे पहिलं स्थान आहे वर्ल्ड नंबर 1 मिल्क प्रोड्युसर दॅट इज स्टील कंटिन्यूड. प्लीज नेक्स्ट. या दुधामध्ये इतर स्पेसिसचा कसा कसा वाटा आहे तो या पाय चार्ट मध्ये दाखवलेला आहे. गायी मग त्याच्यामध्ये देशी गायी असतील, एक्झॉटिक असतील, नंतर क्रॉसब्रेड असतील, त्या सगळ्यांचं मिळून साधारण 48% वाटा आहे. त्याच्यात एक्झॉटिक गायी 1% आहे, नॉन डिस्क्रिप्ट साधारण 11%, इंडिजिनस काऊ त्याच्यामध्ये सगळे जे ब्रीड्स तुम्ही आता हाताळतात साहिवाल असेल, गीर असेल, कांक्रेज किंवा जेही रेकग्नाइज ब्रीड्स आहेत त्यांचा 10%, क्रॉसब्रेडचा 26%, म्हशीच्या दुग्ध उत्पादनातला वाटा इंडिजिनस बफेलो 35%, त्याच्यानंतर नॉन डिस्क्रिप्ट 14%, असं 49%, आणि 3% गोट, शीप, याक, मिथून वगैरे वगैरे त्यांचा असा वाटा आहे. अलीकडे आपण गाई देशी गाईच्या वरती संशोधन करतो, देशी गाईंचं दुग्ध उत्पादन वाढवायचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये सायंटिफिक अप्रोचेस असतील, फीडिंग असेल, ब्रीडिंग असेल, मॅनेजमेंट असेल, सगळ्या प्रकारचा अवलंब करतो. तर साधारण हा जो 10% जो भाग आहे अर्थात त्याच्यात 11% नॉन डिस्क्रिप्ट सुद्धा आपण घेऊ शकतो कारण की त्यांचंही ब्रीड अपग्रेडेशन करू शकतो आपण. तर त्याला जर आपण व्यवस्थित संबोधलं, त्याचे जर प्रॉब्लेम्स आपण व्यवस्थित टॅकल केले तर दुग्ध उत्पादन गायीचं वाढू शकतं. पण सायमल्टेनियसली क्रॉसब्रेड क्राउज वरती आपण किती जोर देणार, याच्या पुढे कसं त्याचं भवितव्य राहील याच्यावरती काही प्रश्नचिन्ह आहेत. कारण की ऑपरेशन फ्लड 1 आणि 2 मध्ये ज्यावेळेस दुग्ध उत्पादन वाढवायचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि त्याला एनडीडीबी आणि इतर संस्था होता, त्यांनी क्रॉसब्रिडिंग वरती जास्त जोर दिला आणि क्रॉसब्रिडिंग आल्यानंतर त्याच्याबरोबर आर्टिफिशियल इन्सिमिनेशन याचा वापर केला आणि म्हणून दुग्ध उत्पादन वाढलं. दॅट इज नंबर 1. नंबर 2,
पूर्वी मला आठवतं आपल्या महाराष्ट्रामध्ये गाय आणि म्हशीच्या दुधाला साधारण एकच भाव दिला जायचा, ज्यावेळेस मापाने दूध घ्यायचं, लिटरवरती दूध घ्यायचं. पण पुढे जाऊन ज्यावेळेस बाय एक्सियल प्राइसिंग झालं, म्हणजे दुधाची गुणप्रत फॅट आणि एसएनएफ वरती धरून त्यानंतर दुधाचे भाव दिले जायला लागले. पण तत्पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं वसंतदादा त्यावेळेस आपले मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं तुम्ही लिटरच्या भावने जरी घेत असला तरी गाईला आणि म्हशीला एकच भाव द्या. आणि तो काही काळ तो प्रयोग चालला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये गाईचं दूध खूप वाढलं बिकॉज ऑफ द प्राइस फॅक्टर. आणि लक्षात घ्या तो जो घटक आहे दुग्ध उत्पादकांचा तो फारच नाजूक घटक आहे. त्यांना एक रुपया जास्त मिळाला, दोन रुपये जास्त मिळतं, त्याने लगेच गाई घेतल्या, काही गहाण ठेवून म्हणा, व्याजाने पैसे घेऊन म्हणा, आणि तसं ते दुधाचं उत्पादन वाढायला लागलं. पुढे पर्यायाने त्याला क्रॉस ब्रिडिंग, नंतर फीडिंग प्रॅक्टिसेस, मॅनेजिंग प्रॅक्टिसेस याची साथ मिळाली आणि एव्हरीथिंग कंपाऊंडेड फॉर द कॉम्प्लिमेंटरी ग्रोथ, इन्क्रिमेंटल ग्रोथ ऑफ द मिल्क इन द कंट्री. नेक्स्ट प्लीज. जे दुग्ध उत्पादन होतं त्याचं युटिलायझेशन कसं आहे डॉक्टर? हा, साधारण जे टोटल दुग्ध उत्पादन आहे त्याच्या 46% दुग्ध हे खेड्यातच राहतं, उत्पादनाच्या ठिकाणीच राहतं, आणि उरलेले जे 54% आहे ते ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जातं. म्हणजे त्याला कोणीतरी, मग तो गवळी असेल, कोऑपरेटिव्ह डेअरी असेल, प्रायव्हेट डेअरी असेल किंवा गव्हर्नमेंट डेअरी असेल, ते गोळा करतात आणि त्याला कुठेतरी प्रक्रिये करता नेतात. तर तो वाटा जो आहे तो 54% आहे. ह्या 54% दुधातलं साधारण 77% दूध हे लिक्विड मिल्क म्हणून विकलं जातं देशामध्ये, कारण की शेवटी कन्झम्पशनला दूध पाहिजेच. मग ते सकाळचे चहाला पाहिजे, कॉफीला पाहिजे, किंवा काही लोक दूध घेऊन घरी पदार्थ तयार करतात त्याच्याकरता पाहिजे, म्हणून तो साधारण 77% दूध तसं जातं. आणि उरलेलं जे 23% आहे ते पदार्थांमध्ये विभागलं जातं, पदार्थांमध्ये कन्वर्ट केलं जातं. त्याच्यात 3.1% कर्ड आहे, 1.5% घी, साधारण खोवा पनीर 5.2% आहे, आणि पावडर साधारण 0.8 म्हणजे 1%, टेबल बटर फारच थोडं होतं 0.07, चीज 0.02, अशा प्रकारे हे पदार्थांमध्ये याचं वर्गीकरण केलेलं असतं. दिवसेंदिवस जसजशी माणसाची क्रयशक्ती वाढते, त्यांचं अर्थार्जन वाढतंय, त्यामुळे त्यांचा कल जनरली असं लक्षात येतं की माणसाकडे 2 पैसे आले तर सगळ्यात अगोदर त्याच्यातला 1 पैसा तो खर्च करतो त्याच्या खानपानावरती, त्याचं खानपान सुधारतो, तो चांगले पदार्थ खातो, चांगल्या गोष्टी सेवन करतो, आणि त्या चांगल्या गोष्टींमध्ये दूध आणि दुधाच्या पदार्थांचा नंबर 1 लागतो. कारण की आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी पॉप्युलेशन हे व्हेजिटेरियन आहे, की जे मांस मच्छी वगैरे खात नाही, त्यांना सोर्स ऑफ प्रोटीन इज नथिंग बट अ मिल्क. दुसरं, आपल्याकडे जेवढे सण आणि इतर उत्सव आहेत बहुतेक प्रत्येक सणामध्ये उत्सवामध्ये 1 ना 1 दुधाचा पदार्थ असतोच, आणि आपल्या देशामध्ये 366 दिवसात 367 सण आणि प्रोग्राम असतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये, म्हणून दुधाच्या पदार्थांचा खप भरपूर आहे. तर दिवसेंदिवस हा खप परत वाढत जाणार आहे. तर दुधाचं उत्पादन वाढवायला ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. जर आपण लोकांच्या मागणीनुसार उत्पादन वाढवलं नाही किंवा कमीत कमी त्या लेवलला ठेवलं नाही तर परत आपल्याला परावलंबी व्हायला लागेल आणि इतर राष्ट्रांमधून दुधाची पावडर किंवा दुधाचे पदार्थ मागवावे लागतील. म्हणून दुधाचं उत्पादन हे वाढवलंच पाहिजे. इट शुड कीप अ पेस विथ द पर्चेसिंग पॉवर अँड डिमांड ऑफ द सोसायटी फर्स्ट, म्हणजे स्वतःच्या आपल्या देशातली, आणि पर्यायाने जास्त उत्पादन झालं, जास्त प्रॉडक्ट कन्वर्ट झाले तर ते आपण एक्सपोर्ट करू शकतो आणि त्याला सुद्धा भरपूर मागणी आहे. त्याचं कारण असं की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जे मुख्य देश आहेत दुधाचे पदार्थ सप्लाय करणारे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि अमेरिका हे मुख्य. दुर्दैवाने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड मध्ये वरचेवर दुष्काळ पडत असतो. अगेन इट इज अ पार्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज. ज्यावेळेस त्यांच्याकडे दुष्काळ पडला की दुर्दैवाने आपल्याकडे सुकाळ होतो, म्हणजे दुग्ध विक्रीला सुकाळ होतो, दुधाचे पदार्थ एक्सपोर्ट करायला आपल्याला चांगली संधी असते. म्हणून जेव्हा जेव्हा या देशांमध्ये कुठेतरी दुधाचं उत्पादन घटतं दुष्काळामुळे किंवा कधी कधी रोगराईमुळे सुद्धा, जनावरांवरती जे रोग येतात त्याच्या मागे मॅडकाव डिसीज आला, फूट अँड माउथ डिसीज होता, तर त्यावेळेस जेव्हा त्यांचं दुग्ध उत्पादन कमी होतं, पदार्थामध्ये कन्वर्जन कमी होतं, त्यावेळेस आपल्यासारख्या देशांना मागणी भरपूर मिळते आणि मग आपण एक्सपोर्ट करतो. नेक्स्ट प्लीज.
ओके मगाशी दुधाच्या व्यवसायाविषयी थोडंसं स्नेहावलोकन केल्यानंतर मुख्य अडचणी काय आहेत आपल्यापुढे चॅलेंजेस काय आहेत तर सगळ्यात अगोदर म्हणजे लो ॲनिमल प्रॉडक्टिव्हिटी कारण की आपल्याकडे जे ब्रीड्स आहेत ते ओरिजिनली म्हणजे देशी ब्रीड्स आहेत त्यांची उत्पादक क्षमता फार कमी आहे त्याच्यामागे बरीच कारणं आहेत बऱ्याच काला म्हणजे वर्षांपूर्वी म्हणा किंवा शतकांपूर्वी म्हणा आपल्या देशामध्ये दूध कधी इम्पोर्ट केलं जात नव्हतं कारण की त्यावेळेस मागणी कमी होती आणि उत्पादनही भरपूर होतं जनावरांची सुद्धा उत्पादक क्षमता जास्त होती परंतु हळूहळू त्यांची उत्पादन क्षमता कमी झाली त्याला कारण काय फीड दिलं नसेल बरोबर किंवा त्यांचं मॅनेजमेंट बरोबर झालं नाही किंवा ब्रीडिंग प्रॅक्टिसेस फॉलो केलेले नाही त्याच्यामुळे त्यांची उत्पादकता कमी झाली आणि एकदा का त्यांची उत्पादकता कमी झाली की ती इम्प्रोवाइज करायला बराच काळ जातो त्याला दोन म्हणजे जेनेटिकल फॅक्टर असतो मॅनेजमेंट फॅक्टर आहेत बरेच फॅक्टर्स असतात तर त्या दृष्टीने आपल्याला परत जर आता देशी जनावरांवरती जर आपण काम करत असलो देशी गायींवरती काम करत असलो मशीनवर तर त्यांची उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल आणि ती वाढवता येते हे मी सांगत नाही आपल्या देशातलं गीर ब्रीड ब्राझीलमध्ये जाऊन तिथे त्यांनी ज्या जे प्रयोग त्याच्यावरती केले जे इम्प्रुव्हमेंट त्याच्यावरती केली तिथलं गीर आपल्यापेक्षा 10 पट जास्त दूध देते गौलाव ब्रीड म्हणून तर तसं आपणही करू शकतो फक्त त्या दृष्टीने संशोधन करावं लागेल त्या दृष्टीने मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस फॉलो करायला लागतील आणि काम करावं लागेल दुसरी अडचण आहे नो ट्रेसेबिलिटी ऑफ मिल्स ॲनिमल्स विथ डिसीजेस आपल्याकडे संपूर्ण जनावरांचं आयडेंटिफिकेशन असं झालेलं नाही आहे इनफॅक्ट आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणजे आता जे वेगवेगळे प्रोग्राम हाती घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जनावरांचं टॅगिंग हे फार मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे आणि जर तुम्ही टॅगिंग केलं तर त्या जनावराचं तुम्ही ट्रेसिंग करू शकता त्याच्यावरती काय रोगराई आहे किंवा त्याच्या काय दुसरे काही कुठले इश्यू असतील त्याचे ब्रीडिंग इश्यू असतील फीडिंग इश्यू असतील ते सगळे आपल्याला मॉनिटर करता येऊ शकतात आणि आता डिजिटायझेशनच्या वर्ल्डमध्ये ते मुळीच अशक्य नाही गुजरातमध्ये अमूल डेअरीने त्यांच्या दुग्ध उत्पादकांच्या बरोबर आता एक नवीन प्रोग्राम राबवायला घेतलेला आहे डिजिटल टॅगिंग म्हणजे इन्फ्रारेड टॅगिंग तर आहेच पण त्याला आता डिजिटायझेशन कनेक्शन केलंय सर्व्हरला म्हणजे त्या गायीचं किंवा म्हशीचं तापमान किती आहे ती हीटवर आली की नाही कोणी बघायची गरज नाही डायरेक्ट ते त्यांच्या सर्व्हरवरती त्यांनी अशी सिस्टम डेव्हलप केली असे ऍप्स डेव्हलप केले की त्या व्हेटरनरियनला कळतं की अमुक अमुक गाव टॅग नंबरची गाय त्याला माहिती ती गाय कुठल्या गावात आहे कुठल्या शेतकऱ्याकडे आहे ती आज हीटवर आलेली आहे तो स्वतः त्याच्या टेक्निशियनला सांगतो की जाऊन त्या पर्टिक्युलर शेतकऱ्याची गाय तिला आज इन्सिमिनेट करायचं आहे कारण की हा हीट कालावधी जो आहे तो जर एकदा गमावला तर तुम्हाला माहिती 21 दिवसानंतर परत दुसऱ्यांदा गाय हीटवर येणार म्हणजे त्या शेतकऱ्याचं 21 दिवसाचं नुकसान होतं ती जर 10 लिटर दूध देत असेल तर 210 लिटर दूध गुणिले 30 रुपये धरा तर तेवढे पैसे त्या शेतकऱ्याचे जातात म्हणून डिटेक्शन ऑफ ए हीट अँड इम्प्रेग्नेशन ऑफ ए ॲनिमल ॲट दॅट पर्टिक्युलर हीटिंग पिरियड जो 18 ते 24 तासाचा असतो त्याच्यात करणं हे फार गरजेचं आहे आणि हा प्रयोग अमूल डेअरीने ऑलरेडी राबवायला सुरुवात केलेली आहे आणि अमूलने राबवायला सुरुवात केली तर ते आपल्याकडे यायला काही अडचण नाही हळूहळू सगळीकडे तो वापरायला पाहिजे सो वी हॅव टू ट्रेस दिस इज नॉट ओनली फॉर डिटेक्शन ऑफ द हीट बट इट इज फॉर द डिटेक्शन ऑफ द डिसीजेस ऑल्सो कुठले एखादी गाय किंवा म्हैस किंवा त्याला काही रोग झाला तर त्याला त्या ठिकाणी जर लगेच सिग्नल मिळाला की येस दिस पर्टिक्युलर ॲनिमल इज डिझीज सो दॅट कॅन बी आयसोलेटेड त्याला काही ट्रीटमेंट दिली त्याला अँटीबायोटिक्स दिले त्याला इंजेक्शन दिले तर नॅचरली अँटीबायोटिक दिल्यानंतर दूध घ्यायचं नसतं 3 दिवस तर ते दूध घ्यायचं नाही तर ते लगेच तिथल्या लोकल त्यांचा जो सेक्रेटरी असेल किंवा त्यांचा जो वर्कर असेल त्याला सांगते त्या पर्टिक्युलर गायीचं दूध आता घेऊ नका किंवा घेतलं तर ते वेगळं ठेवा तुम्ही त्याचबरोबर पेस्टिसाईड रेसिड्यू हे नॉट ओनली फॉर मिल्क बट इवन द फीड तुम्ही जी कडवी खाऊ घालतात किंवा जो पालापाचोळा शेतातला जो रेसिड्यू आहे तो देतात समजा त्याच्यात काही पेस्टिसाईड असेल ते रेसिड्यूज असतील आणि ते जर कुठेतरी लक्षात आले डॉक्टर जरा स्लाइड्स घ्या तर ते सुद्धा डिजिटायझेशन पुढे ट्रॅकिंग करता येतं दुसरा एक मोठा चॅलेंज आपल्या पुढे आहे प्रोसेसिंग आता मगाशी सांगितलं साधारण 54% दूध देतं इकडे त्या 54% हार्डली 30 ते 40% म्हणजे टोटल दुधाच्या 30% सुद्धा दूध आपल्याकडे प्रोसेस होत नाही ऑर्गनाइज सेक्टरमध्ये येत नाही
आणि दूध प्रोसेस झालं नाही म्हणजे त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन झाली नाही थोडक्यात, कारण की दूध पेरिशेबल प्रॉडक्ट असल्यामुळे त्याला ताबडतोब पहिली प्रोसेस म्हणजे त्याला चिलिंग करणे. चिल केल्यानंतर त्याचं शेल्फलाईफ वाढतं. पर्यायाने तुम्ही त्याला दुसऱ्या दूर असलेल्या प्लांटमध्ये पाठवू शकता, त्याचे वेगवेगळे पदार्थ करू शकता, पाश्चरायज करू शकता, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. सो दिस वी हॅव टू इन्क्रीज नाऊ. प्रोसेसिंग मिल्क हँडलिंग इन ऑर्गनाइज सेक्टर हॅज टू बी इन्क्रीज. शॉर्टेज ऑफ फीड अँड फॉडर, येस, ही सुद्धा एक मोठी समस्या आहे राष्ट्रीय पातळीवरती. आणि त्याला परत जो लहान शेतकरी आहे किंवा लेबर आहे ज्याच्याकडे एक दोन तीन गायी आहेत, त्याच्याकडे काहीच साधन सामुग्री नाही आहे. तो काहीतरी उरलेलं सुरलेलं जे असेल ते खाऊ घालतो, कधी कधी तेही खाऊ घालत नाही. जर त्याला बाहेरून विकत आणायचं असलं आणि जर दुधाचा भाव रेम्युनरेटिव्ह नसेल, त्याला परवडणारा नसेल, तर तो ते खाद्य कमी करतो आणि पर्यायाने त्याच्यामुळे उत्पन्न कमी होतं, गायीचं उत्पादन क्षमता कमी होते. व्हॉलॅटिलिटी इन फार्म गेट प्राइसेस, जसं मगाशी मी सांगितलं की आंतरराष्ट्रीय मार्केट, आता दिस वसुधैव कुटुंबकम आपण ज्याला म्हणतो, म्हणजे संपूर्ण ग्लोबल विलेज झालेलं आहे. एका राष्ट्रामध्ये दुधाच्या पदार्थांवरती काही परिणाम झाला किंवा तिथले भाव कमी जास्त झाले तर दुसऱ्या राष्ट्रावरती लगेच त्याचा परिणाम होतो. तसंच आता नवीन एक ट्रेंड आलेला आहे, मिसलीडिंग प्रोपोगंडा बाय वेगन. वेगन नावाचा एक म्हणजे वेगळा प्रकार निघाला. ते म्हणतात दूध सुद्धा हे नॉनव्हेज आहे किंवा ते क्रूर आहे. तुम्ही जनावरांचं गाई म्हशीचं दूध हे फक्त त्यांच्या वासरण करतायत, माणसांनी का प्यायला पाहिजे ते? म्हणजे ते लोक काहीतरी प्रचार करतात आणि अपप्रचार करतात. दुसरं आपण बघत आहात, बऱ्याचदा तुमच्याकडे व्हिडिओ क्लिप्स येतात, कुठेतरी व्हॉट्सअपला मेसेज येतो की आपल्या देशामध्ये जवळजवळ 16 मिलियन टन, म्हणजे काहीतरी चुकीचे आकडे असतात, ते 16 मिलियन टन दुधाचा खपत आहे. पण ऍक्च्युली नाही, सॉरी, 64 मिलियन टन दुधाची खपत आहे. देशामध्ये उत्पादन होतं 16 मिलियन टन. एवढं दूध कुठं येतं? तर हे सगळं स्पुरियस मिल्क आहे, हे कृत्रिमरित्या तयार केलेलं दूध आहे. हे खोडसाळपणाचे प्रकार आहेत, त्याच्यात काही तथ्य नाही. हां, मी असं म्हणत नाही की संपूर्ण 100% दूध आपल्यातलं भेसळयुक्त भेसळ विरहित आहे किंवा त्याच्यात कुठले काहीतरी केमिकल्स नाहीत. किंचित प्रकार असतात, पण त्याला यंत्रणाही तशी प्रबळ आहे. मग ते कोऑपरेटिव्ह असेल, प्रायव्हेट असेल, सरकारी यंत्र, सगळे त्यांचे मुसके आवडायचा प्रयत्न करतायत. म्हणून पण त्या प्रचारामुळे बऱ्याचदा लोक त्याला बळी पडतात. मी तुम्हाला सांगतो माझं स्वतःचं उदाहरण. आम्ही मुंबईला 19 साली नॅशनल मिल्क डेला जुहू बीच वरती एक कार्यक्रम ठेवला होता, लोकांचं प्रबोधन करायचं की दूध आणि दुधाचे पदार्थ काय, दुधामध्ये अडल्ट्रेशन असलं तर कसं टेस्ट करायचं. म्हापसो युनिव्हर्सिटीचे काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांना घेऊन तिथे आम्ही टेस्ट किट नेलं आणि दुधाचं टेस्टिंग करून दाखवलं की दुधामध्ये युरिया असलं तर कसं ओळखायचं, स्टार्च असलं तर कसं ओळखायचं. सगळ्यात अगोदर तर पिशवी ती खरोखर ओरिजिनल आहे का कुठले तरी डुप्लिकेट आहे, तिथपासून आम्ही सगळ्यांना प्रबोधन केलं. माझ्या असं लक्षात आलं की जुहू बीच वरती फिरणारे, जुहू बीच मुंबईचा जुहू बीच म्हणजे सगळे तिकडचे अप्पर क्लास, एकदम टॉप क्लास, फिल्म इंडस्ट्री, बिझनेस कम्युनिटी, इंडस्ट्रीयल्स, असे लोक अरबोपती करोडोपती, ते म्हणतात पिशवीतलं दूध खराब असतं, अडल्ट्रेटेड असतं. मी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं असं? नाही, वो व्हिडिओ क्लिप आया था ना, हमने देखा, बच्चों ने देखा, हम नहीं पीते अभी. म्हणजे हा दुष्प्रचार आहे, तर हा कुठेतरी थांबवला पाहिजे, लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे. ते सुद्धा एक मोठं चॅलेंज आहे. आणि आपल्याकडे रिकामा उद्योग करणारे भरपूर बसलेले असतात, ते कुठलं तरी व्हिडिओ आला की तो सरळ फॉरवर्डच करतो, तो बघतच नाही की त्याच्यात खरं खोटं काय आहे. अरे तू क्रॉस चेक कर, खरोखर त्याच्यात काहीतरी अर्थ आहे की नाही, काहीतरी उगाच लोकांना गलत चुकीची माहिती पुरवायची का? नाही. दुसरं काही अनालॉग प्रॉडक्ट आणि व्हेजिटेटिव्ह प्रॉडक्ट, आता सोया मिल्क, आलमंड मिल्क हे सुद्धा तयार झालेत. सोयाबीन पासून तयार केलेलं दूध दूध कसं तुम्ही म्हणता? आलमंडच्या पासून तयार केलं तुम्ही त्याला दूध कसं म्हणता? आता NCDFI, राष्ट्रीय नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया, त्यांनी कोर्टात केस टाकलेली आणि सांगितलं की दे कॅनॉट बी टर्म्ड ॲज मिल्क ऑर मिल्क प्रोडक्ट्स, यू कॅन कॉल देम समथिंग डिफरंट. मागे आपल्याला कल्पना असेल, अमूलने एका आईस्क्रीम कंपनी बरोबर एक मोठी केस चालली होती. म्हणजे ज्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रोटीन आणि व्हेजिटेटिव्ह फॅट वापरून आईस्क्रीम तयार करतात त्याला तुम्ही आईस्क्रीम म्हणू शकत नाही. इट इज नॉट आईस्क्रीम, इट इज कॉल्ड अ फ्रोझन डेझर्ट. सो पण हे मग कोणीतरी फाईट करायला लागतं, ते सगळेच नाही करू शकत. म्हणून मग अमूलने केलं आणि दे वन दॅट. तर असे दुष्प्रचार हे सुद्धा फार मोठे चॅलेंजेस आहेत आपल्या दुग्ध व्यवसायाकरता. नेक्स्ट प्लीज. हा, याच्याकरता गव्हर्नमेंट काय करतं? डेफिनेटली ह्या गव्हर्नमेंटने जरा दुग्ध क्षेत्राला आता सिरियसली घेतलेले आणि
चांगल्या प्रकारच्या स्कीम्स सरकार आणते. मग त्याच्यामध्ये अॅनिमल टॅगिंग असेल, डिझीज कंट्रोल आहे, सायंटिफिक मॅनेजमेंट अँड अपग्रेडेशन ऑफ जेनेटिक रिसोर्सेस. इव्हन महाराष्ट्र सरकारने सुद्धा खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम जो आपण आयोजित केला तो त्याच माध्यमातून, कारण की हे साईवाल गाय संशोधन आणि ट्रेनिंग सेंटर जे हे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे, ही आनंदाची बाब आहे. तर सरकारला सुद्धा लक्षात आलंय की एक मोठा भाग सोसायटीचा, समाजाचा, देशाचा हा या व्यवसायाशी जोडलेला आहे आणि त्याची अडचण जर आपण नाही समजून घेतली तर कोण समजून घेणार, आणि त्यांचं ते कर्तव्यच आहे. तसंच न्यूट्रिशियस फीड फॉर्डर आपल्या युनिव्हर्सिटी मध्ये चांगले प्रयोग होतात, उपक्रम होत आहेत की चांगले फीड तयार करायचे, चांगले फॉर्डर्स तयार करायचे. तसंच प्रोसेसिंग अँड मार्केटिंग करता सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. सस्टेनेबल म्हणजे जे स्वतःच्या पायावरती उभं राहील, जे कायमस्वरूपी असेल, जे कायमस्वरूपी टिकेल. म्हणजे काय की थोडक्यात कोबड्या लावून उभं राहिलेलं ते उभं राहत नाही. कुठेतरी सबसिडी मिळाली, कुठेतरी ग्रांट मिळाली म्हणून तो प्रकल्प चालला तर तो प्रकल्प चालत नाही पुढे. ज्या दिवशी ते सबसिडी बंद होते, ते ग्रांट बंद होते, त्या दिवशी सगळं बंद होतं. तर प्रकल्प हे स्वतःच तयार, म्हणजे त्यांच्या बिझनेस मॉडेलवरतीच असले पाहिजेत. कुठलाही बिझनेस हा बिझनेस सारखाच केला पाहिजे. बिझनेस सारखा म्हणजे काय, 10 रुपये खर्च झाला तर त्याला संध्याकाळी कमीत कमी 10 रुपये मिळायलाच पाहिजेत. हा शक्यता आहे, एक महिना 2 महिना तो 9-9.5 रुपयावरती करू शकतो. पण लॉंग टर्म बिझनेस असेल, शाश्वत आणि कायमस्वरूपी असेल तर त्याला प्रॉफिट मध्येच राहायला पाहिजे. अँड दॅट इज व्हॉट वी हॅव टू डू, दॅट सस्टेनेबल प्रोसेसिंग अँड मार्केटिंग. याच्याकरता काय करायला पाहिजे तर व्हॅल्यू ऍडिशन केलं पाहिजे. नुसतं साधं दूध आणि थंड दूध, साधं दूध तुम्हाला गावातच विकावं लागेल, पण तेच दूध थंड केलं तर तुम्ही कॅनमध्ये टाकून तालुक्याच्या गावाला नेऊ शकता किंवा पलीकडच्या खेड्यात नेऊ शकता आणि तिथे तुम्ही 50-85 रुपये जास्त खर्च म्हणजे कमवू शकता. दॅट इज कॉल्ड प्रोसेसिंग. त्याच्यात तुम्ही आणखी प्रक्रिया केलं, व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट केलं तर प्रॉफिट मार्जिन जास्त होणार. पर्यायाने दुग्ध व्यवसाय जर वाढवायचा असेल, जोपासायचा असेल तर शेतकऱ्याला 2 पैसे कशा पद्धतीने जास्त देता येतील हा आपला सगळ्यांचा एक ध्यास असला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी त्याच्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. मग तुम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करा, प्रायव्हेटमध्ये करा, गव्हर्नमेंटमध्ये करा, युनिव्हर्सिटीमध्ये करा का असोसिएशनमध्ये करा, आपला केंद्रबिंदू दुग्ध उत्पादक हा आहे आणि हाच असला पाहिजे. कारण की तो टिकला, तो राहिला तरच सगळं काही पुढे चालणार. सो वी हॅव टू ऑल कॉन्सन्ट्रेट टॉवर्ड्स द मिल्क प्रोड्युसर. सो प्रॉफिटेबिलिटी हॅज टू बी देअर. नेक्स्ट प्लीज. हा, मिल्क उत्पादन वाढवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या क्रिया प्रक्रिया आहेत त्याच्यात मुख्यत्वे करून आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, IVF, सेक्स सॉर्टेड सिमेन. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या गोष्टी माहिती असतील. आपल्या कानावरून शब्दही गेले, आर्टिफिशियल इन्सिमेन तर अगदी परवलीचा शब्द झालाय, कृत्रिम गर्भधारणा करायची. नंतर IVF आहे, हे जरा एलाइट क्लास जास्त ज्या हाय पेडिग्री बुल्स वगैरे करायचं त्याच्याकरता वापरतो. सेक्स सॉर्टेड सिमेन म्हणून आता एक नवीन पद्धती आलेली आहे. सेक्स सॉर्टेड सिमेन मध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण कृत्रिम रेतन करतो, आर्टिफिशियल इन्सिमेशन करतो, त्यावेळेस असं सिमेन दिलं जातं की त्याच्यातनं फक्त कालवडच पैदा होईल, म्हणजे वासरीच पैदा होईल, बैल पैदा होणार नाही. त्याचं कारण असं की जे एक वित मध्ये ते गाय येईल किंवा वासरू येईल त्यानंतर ते पुढचं उत्पादन क्षमता त्या गोठ्याची, त्या शेतकऱ्याची वाढू शकते. कारण की दरवेळेस तुम्ही नवीन गाय खरेदी करणार किंवा नवीन म्हैस खरेदी करणार तर त्याला खूप पैसे लागतात. म्हणून तुम्ही स्वतःच तुमच्या कालवडी जर मोठ्या केल्या तर त्याला तो खाद्याचा खर्च असेल तेवढाच तुम्हाला येईल आणि तुमचं दुधबा म्हणजे धंदा प्रॉफिटेबल होऊ शकतो. 2 पैसे तुम्हाला जास्त मिळू शकतात कारण की तुमचं कॅपिटल फार कमी लागलेलं आहे. म्हणून सेक्स सॉर्टेड सिमेन ही टेक्नॉलॉजी वापरात आता आलेली आहे. सध्या ती खूप महाग आहे, तशी म्हणजे एका डोसला 1500 ते 2000 रुपये कमीत कमी लागतात. पण बरेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार आता त्याला सबसिडाइज करत आहे आणि त्याच्यामुळे ते पुढे कदाचित आर्टिफिशियल इन्सिमिनेशनच्या किमती येणार नाही पण बऱ्यापैकी येईल आणि जास्तीत जास्त शेतकरी त्याचा वापर करतील. दुसरं, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजमध्ये ब्रीड अपग्रेडेशन एक संभावना आहे. म्हणजे त्या गायीची किंवा म्हशीची उत्पादक क्षमता वाढवता येते कारण की चांगल्या प्रतीच्या बैल भ्रूलचं सिमेन आणून ते त्या ठिकाणी वापरलं जातं आणि तो जो पेडिग्रीड बुल आहे त्याची सगळी हिस्ट्री त्या ठिकाणी स्टोअर केली जाते. म्हणजे त्याची आई कोण होती, बाप कोण होता, म्हणजे त्यांची उत्पादक क्षमता काय होती ते पाहून त्याचा अभ्यास करून मग त्याचं सिमेन केलं काढलं जातं आणि मग ते या आर्टिफिशियल इन्सिमिनेशन करता वापरलं जातं किंवा सेक्स सॉर्टेड सिमेनसाठी. फीड
फीड इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की जर खायला चांगलं नाही दिलं तर उत्पादन कसं होणार. त्याच्यानंतर राशन बॅलन्सिंग, फीड अँड फॉडर बॅलन्सिंग आणि टोटल TMR वगैरे आता नवीन प्रकार आलेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी खेड त्या शेतकऱ्याचं जे उर्वरित पीक आहे त्याच्यातले ते म्हणजे काही काड्या असतील म्हणा, पाचोळा असेल किंवा मुळं असतील किंवा पानं असतील त्या पिकाचे किंवा दांडे असतील जसं कडवी वगैरे असेल, तर ते खाऊ घालायचं. त्याच्यावरती काही प्रक्रिया करायची किंवा त्याच्या बेल्स तयार करायच्या, त्याचे पॅक असे गठ्ठे तयार करायचे आणि ते खाऊ घालायचे जेणेकरून ड्राय फॉडर त्यांना मिळेल. पर्यायाने जसं मगाशी विचारलं 65-70% उत्पादन खर्च हा फक्त खाद्यावरती जातो. म्हणून जेवढं तुम्ही कमीत कमी खाद्य खाऊ खर्चाचं खाद्य खाऊ घाला तेवढं तुमचं दुधातलं प्रॉफिट वाढेल. दुसरं TMR आणि बॅलन्स राशनमुळे जागतिक एक नवीन टर्मिनॉलॉजी म्हणजे आपल्याही कानावर आलं असेल सायंटिस्ट लोकांना तर सगळ्यांना शेतकऱ्यांना सांगतो की ग्रीन हाऊस गॅस, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट वगैरे हे जे नवीन परवलीचे शब्द आहेत तर त्याच्यावरती खूप परिणाम होतो. जर तुम्ही त्याचं TMR बॅलन्स केलं, राशन बॅलन्सिंग केलं तर ग्रीन हाऊस गॅस हा कमी उत्पादन होईल, म्हणजे वातावरणाचं तापमान कमी वाढेल, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल. आणि त्याच्याकरता स्पष्ट सांगायचं म्हणजे तुम्ही जनावराला असं खाऊ घातलं पाहिजे की त्याच्याद्वारे जास्त गॅस व्हायला नको, इतकं साधं, कार्बन डायऑक्साईड किंवा मिथेन वगैरेची निर्मिती व्हायला नको. आणि जर थोडीफार झाली तर मग पुढे बायोगॅस प्लांट लावायचा आणि तिथे त्याचा वापर करायचा. जे स्लरी असेल, शेणखत असेल ते परत तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करता वापरू शकतात. सो ह्या फीडिंगचा पर्याय म्हणजे पुढे परिणाम संपूर्ण व्हॅल्यू चेनवरती पडतो म्हणून याच्याकडे लक्ष दिलं. डिसीज कंट्रोल, तुम्हाला माहिती आहे आपण किती चांगलं उत्पादन केलं, किती जास्त क्वांटिटी. मगाशी बोलताना सुरुवातीला म्हटलं की आपण क्वांटिटेटिव्हली नंबर वन आहोत, क्वालिटेटिव्हली नाही. क्वालिटेटिव्हली म्हणजे दुधाची गुणप्रत, अजूनही आपल्याकडची गुणप्रत अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. आणि जनावरांना असलेले असणारे उद्योग आपलं रोग किंवा त्याला असलेलं इन्फेक्शन हा त्याच्यातला एक फार मोठा फॅक्टर आहे. ब्रुसलॉसिस हा एक घातक रोग आहे, तो जनावराला नव्हे तर माणसाला सुद्धा तो खूप घातक आहे. फूट अँड माउथ डिसीज, ज्यावेळेस तुम्ही परदेशामध्ये कुठलेही भारतीय पदार्थ एक्सपोर्ट करायचे असले तर ते सांगतात की तुमच्या ज्या डेअरीचा हा प्रॉडक्ट येतोय की ज्या डेअरीने तो एक्सपोर्ट करायचा त्यांचं दूध कुठनं येतं तो भाग फूट अँड माउथ डिसीज फ्री आहे का, याचं सर्टिफिकेशन आहे का हे आम्हाला दाखवा. आपल्याला आठवत असेल ज्यावेळेस आपण रशियाला एक्सपोर्ट करायचं ठरवलं होतं तर रशियाने सांगितलं की वी वॉन्ट FMD फ्री रिजन मिल्क प्रोडक्शन. आता आपल्याकडे ज्याच्याकडे एक गाय दोन गाय त्याचं रेकॉर्ड कोण ठेवणार, आणि खरोखर त्याचं व्हॅक्सिनेशन झालंय का नाही, ती गाय किंवा म्हैस ते FMD फ्री आहे का नाही. त्याच्यामुळे आपल्याला परदेशी वाटा बऱ्याचदा मुकले आहेत किंवा आपण एक्सपोर्ट करू शकलो नाही. म्हणून रोगाचं निर्मूलन करायचं, त्याच्यामुळे जनावरांची उत्पादक क्षमता वाढते आणि आपली विक्री क्षमता वाढते, आपण एक्सपोर्ट करू शकतो. म्हणजे एकतर उत्पन्न वाढेल आणि येणारी आवक सुद्धा वाढेल पैशांची, हे दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. क्वालिटी इम्प्रूव्हमेंट, क्लीन मिल्क आणि अँटीबायोटिक फ्री. एखाद्या जनावराला इंजेक्शन दिल्यानंतर त्याच्यावरती 2-3 दिवस त्या अँटीबायोटिकचा जो परिणाम होतो त्या पिरियड मधलं दूध ह्युमन कन्झम्पशनला ऍडवायझेबल नाही, कारण की ते अँटीबायोटिक आहे. म्हणून ते तुमच्या शरीरात गेलं तर तुमच्यावरती ऑटोमॅटिकली अँटीबायोटिकचा परिणाम होणार. आणि बऱ्याचदा पदार्थ करताना त्याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ अँटीबायोटिक असलेलं दूध त्याचं दही लागणारच नाही, कारण की दह्यामध्ये आपण जंतूंची वाढ करतो. लॅक्टोबेसिलस क्रेमॉरिस वगैरे किंवा हे जे ऍसिडोफिलस बॅक्टेरिया जे त्यांची वाढ करण्याकरता त्याला पोषक वातावरण पाहिजे. जर त्या दुधामध्ये अँटीबायोटिक्सचे ट्रेसेस असले तर ते वाढणार नाही, म्हणजे ते दही जमणार नाही. तसंच इतर पदार्थांच्या करता सुद्धा असतं ते. म्हणून त्याचं एक फार महत्वाचं कारण आहे की अँटीबायोटिक फ्री दूध असलं पाहिजे. हा, याच्याकरता एक पर्यायी व्यवस्था करावी लागते. शेतकऱ्याला काय, त्याच्याकडे समजा एक गाय आहे, तिने 10 लिटर दूध दिलं, ते 2 दिवस त्यानं गायीला आजार आहे म्हणून इंजेक्शन दिलं, त्याने 20 लिटर दूध काय करायचं, फेकायचं का त्याने, त्याची ताकद नाही. तर ती जी संस्था आहे जी त्या शेतकऱ्याचं दूध घेते त्यांनी ते दूध घ्यायचं, पण इतर ठिकाणी वापरायचं की ज्याच्या ठिकाणी अँटीबायोटिक फ्रीची कंडिशन ऍप्लिकेबल होणार नाही. असे काही पदार्थ आहेत, केसिन आहे किंवा इतर पदार्थ तुम्ही तयार करू शकता जिथे अँटीबायोटिकचा प्रश्नच उद्भवत नाही, म्हणून ते करायला पाहिजे. मॅनेजमेंट, जनावराचं मॅनेजमेंट, हीट डिटेक्शन, स्ट्रेस सायकल,
परत जनावराची गर्भधारणेची क्षमता आणि त्याचा गर्भधारणाचा काळ हा कसा कमीत कमी करता येईल हे फार महत्त्वाचं आणि ते एस्ट्रस सायकल मॅनेजमेंट नव्हतं. हीट डिटेक्शनच्या करता आमचे मित्र अरुण नरके कायम सांगतात की ज्यावेळेस गाय माझावर येते त्यावेळेस गायीचा मालक हा माझावर नसला पाहिजे. तो माझावर नसला पाहिजे म्हणजे काय, तो इकडे तिकडे कुठेतरी चकाट्या पिटायला गेलेला नसला पाहिजे. त्याने गायीकडे लक्ष दिलं पाहिजे की खरोखर माझावर आल्यानंतर लगेच ते टेक्निशियनला बोलवायला पाहिजे किंवा जी व्यवस्था आहे इम्प्रेग्नेशनची आर्टिफिशियल इन्सिमिनेशनची ती करायला पाहिजे. तर ते फार गरजेचं आहे. आणि खरं म्हणजे अमूलने जसं आता डिजिटल हीट डिटेक्शन सिस्टम सुरू केली तशी जर केली मग तो घर मालक किंवा गायचा मालक म्हणा किंवा ते बाकी सगळे कोणी माझावर आले तर काही फरक पडणार नाहीये. कारण की ऑटोमॅटिकली तिकडे व्हेटरनरियनकडे सिग्नल जाणार, तो येऊन त्याच्या टेक्निशियनला मेसेज पाठवेल की तुम्ही जाऊन त्या पर्टिक्युलर गायला AI करा. सो दॅट टाईप ऑफ थिंग इज दॅट इन्सेंटिव्हाइज फॉर मिल्क प्रोडक्शन. साहजिकच आहे, जर चांगले दोन पैसे मिळाले तर कोणी चांगलं काम करेल आणि शेतकरी त्याला काही अपवाद नाहीये, दुग्ध उत्पादक त्याला मुळीच अपवाद नाहीये. जर तुम्हाला चांगलं दूध पाहिजे, जास्त दूध पाहिजे, त्याला दोन पैसे द्या ना, तो नक्कीच दुग्ध उत्पादन करेल चांगलं. हां, त्याला समजून सांगा की बाबा तू धार काढायच्या अगोदर तंबाखू मळलेली असेल तर तुझा हात जरा स्वच्छ धूर आहे, साबणाने नाही तर कमीत कमी हात तरी धुतो. त्याला जर समजून सांगितलं तो करतो आणि त्याच्याकरता त्याला दोन पैसे जास्त द्या, काय वावगं नाही त्याच्यामध्ये. मग अशी इन्फ्लुएन्स बाय द ग्लोबल फॅक्टर्स ऑन द एक्सपोर्ट्स, मग असे सांगितलं मी इंटरनॅशनल प्रायसेसमुळे आपल्या देशातला एक्सपोर्ट कमी जास्त होत राहतो. तर आपल्याला ते आपल्या हातात नाही, आपल्या हातात काय चांगला माल तयार करणं, कमीत कमी खर्चात उत्पादन करणं, जास्तीत जास्त क्वालिटीचा माल देणं जगभर कोणीही घेईल. तर साधा निसर्गाचा नियम आहे, चांगली वस्तू जर स्वस्त मिळत असेल तर का नाही कोणी घेणार. ऑस्ट्रेलियाची, न्यूझीलंडची किंवा अमेरिकेची दुग्धाची पावडर आणि आपली पावडर हे जर एकाच क्वालिटीची असेल सगळ्या बाबतीत आणि प्राईसमध्ये जर थोडस 5 सेंट 10 सेंट आपण कमी दिले तर का नाही घेणार ते. म्हणून आपल्याला सगळं क्वालिटी 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 अँड ओनली क्वालिटी ते केलं पाहिजे. नेक्स्ट प्लीज. मग अशी सांगितल्याप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंट या गोष्टीवरती खूप सिरियस आहे. त्यांनी FMD आणि ब्रुसलॉसिस करता वेगवेगळ्या स्कीम काढल्या NADCP आणि भरपूर फायनान्शियल प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजे आता डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी यांच्या याच्यावरती किती जनावरांचं आता टॅगिंग झालंय, किती जनावरांचं वॅक्सिनेशन झालंय, किती जनावरांचं AI झालेलं आहे, सगळे डेटा यायला लागलेले आहेत. हा फार चांगला बदल झालेला आहे बरं का. आणि हे पारदर्शकता असली पाहिजे, कळलं पाहिजे लोकांना आणि अधिकाऱ्यांनाही की त्यांना काय करायचंय, कुठपर्यंत आलं आणि टार्गेट फुलफिल केलं तर ओके यू अपडेट युअर डेटा. सो दॅट इज गोईंग ऑन. आणि सरकारने ठरवलं की 100% जनावरांचं जे 4 ते 8 महिन्याच्या वयाचे असतील ब्रुसलोसिस वगैरे यांचं वॅक्सिनेशन केलं पाहिजे. नेक्स्ट प्लीज. आर्टिफिशियल इन्सिमिनेशन याच्यावरती खूप जोर आहे. याच्याकरता जवळजवळ साधारण हे एक डिपार्टमेंटचा टेक्निशियन साधारण 490 AI करतो, कोऑपरेटिव्हमध्ये 790 पर्यंत आहे आणि इतर एजन्सी साधारण 758 पर्यंत करतात. हे स्टॅटिस्टिक दिले. आपल्या देशामध्ये 36 A ग्रेड सिमेंट स्टेशन्स आहेत, 13 B ग्रेड आहेत, 2 नॉट ग्रेडेड आणि बाकी अजून इव्हॅल्युएशन बाकी आहे, असे टोटल 56 स्टेशन्स आहेत. 2018-19 साली 79 मिलियन साधारण 8 कोटी आर्टिफिशियल इन्सिमिनेशन झाले होते. ते आता बरेच वाढलेले 10-15 कोटी पर्यंत गेलेत. साधारण 119 मिलियन म्हणजे 12 कोटी पर्यंत सिमेंट डोसेस निर्मितीची आपल्याकडे 18-19 मध्ये सोय होती, ती आता आणखी वाढलेली आणि ती याच्या पुढे वाढणार आहे. त्याच्यात सेक्स सॉर्टेड सिमेंटची आता भर पडते. नेक्स्ट प्लीज. आर्टिफिशियल इन्सिमिनेशनचा प्रोग्राम मिसेस परत ते सरकारची जी स्कीम आहे राष्ट्रीय गोकुल मिशन, आपल्यापैकी बहुतेक अधिकाऱ्यांना माहिती असेल पण शेतकऱ्यांच्या माहितीकरता सांगतो की साधारण 600 खेड्यांमध्ये प्रत्येक खेड्यात 300-300 गावांमध्ये हे असे आर्टिफिशियल इन्सिमिनेशनचा राष्ट्रीय गोकुल मिशनच्या द्वारे तो कार्यक्रम हाती घेतलेला आहे. साधारण 20,000 जनावरं एकेका जिल्ह्यामध्ये होतील आणि 100% सेंट्रलची स्कीम आहे. त्याला फायनान्शियल असिस्टन्स सेंट्रलचा असेल. हे साधारण 2.25 कोटी जनावरांचं त्यांनी कव्हर अप केलेलं आहे. 2020 25 जानेवारी 2020 पर्यंत 19 लाख
आर्टिफिशियल इन्सिमिनेशन तोपर्यंत झालेले होते आणि हा प्रोग्राम असाच पुढे चालू आहे आणि याच्या पुढे आणखी मोठ्या प्रमाणावरती चालणार आहे. नेक्स्ट प्लीज. राष्ट्रीय गोकुल मिशनच्या अंडरच देशी गायींचं संगोपन आणि संशोधन आणि ट्रेनिंग वगैरे करण्याकरता त्याचं ब्रीड अपग्रेडेशन करता एक वेगळी स्कीम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हे आपले जे भारतीय ब्रीड आहेत गीर साईवाल राठी रेड सिंधी थारपारकर कांक्रेज आणि हरियाणवी यांचं ब्रीड अपग्रेडेशन त्यांचं प्रोडक्शन अपग्रेडेशन फीड फॉडर आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांच्याकरता खास जेनेटिकली अप्रूव्ड ब्रीडिंग बुल्स बुल मदर स्टेशन तयार करणं हा एक मोठा व्यापक कार्यक्रम आहे. तो सुद्धा खूप जोरात चालू आहे आणि त्याचे चांगले रिझल्ट सध्या दिसत आहेत. नेक्स्ट प्लीज. पशु संजीवनी हा दुसरा जो कार्यक्रम आहे जो अॅनिमल टॅगिंगचा त्याच्यात ते सगळं येते. जसं मी मगाशी सांगितलं अॅनिमल टॅगिंग झाल्यानंतर गाईला म्हशीला माज आला की नाही ते शेतकऱ्याला सांगावं लागणार नाही फोन करावा लागणार नाही अफकोर्स त्याला थोडा वेळ लागेल. आज खेडा जिल्ह्यामध्ये अमूल ज्या पद्धतीने करतं त्या पद्धतीने संपूर्ण राष्ट्रात व्हायला काही मला पर्याय म्हणजे दिवस जास्त लागतील असं वाटत नाही. त्याचं कारण असं आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे आपल्याकडे संसाधन आहे आणि करणारी मंडळी आहे. इट्स ओनली टाइम वी विल बी एबल टू अचीव इट. आणि टेक्नॉलॉजीचा जेवढा वापर आपल्या देशात आपण करतो किंबहुना अमेरिकेत सुद्धा होत नाही. त्याचे बरेच व्हॉट्सअपवरती मेसेज आले असतील म्हणजे आपण वॅक्सिनेशनच्या करता आता कोविड वॅक्सिनचं मी उदाहरण देतो आपण ॲपवरती आरोग्य सेतू ॲपवरती जाऊन रजिस्टर करतो जाऊन वॅक्सिन घेतो लगेच त्याच्यावरती सर्टिफिकेट येतं. अमेरिकेमध्ये लोकांना ते तिथे फिजिकली जायला लागतं फॉर्म भरायला लागतो नंतर सर्टिफिकेट कधी येईल माहिती नाही. बट आय एम ट्राइंग वी आर रिअली एक्सप्लॉइटिंग द टेक्नॉलॉजी आय एम युझिंग द वर्ड एक्सप्लॉइटिंग फॉर गुड. आणि डेअरी इंडस्ट्री इज नॉट बिहाइंड अट ऑल. दुग्ध व्यवसाय हा टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात मागे मुळीच नाही. शेतकरी आमचा मागे मुळीच नाही. ज्यावेळेस खेड्यामध्ये मी म्हणजे सर्वे करताना वगैरे कधी कधी जाऊन पाहिलं शेतकऱ्याच्याकडे दूध घ्यायला गेलेली जी गाडी आहे डेअरीची त्याच्याबरोबर एक POS आहे तो तिथे दूध घेतो त्या क्लीनरच्या सीटच्या खाली मिल्क टेस्टिंग मशीन बसवलेलं आहे तिथे सॅम्पल टेस्ट होतो लगेच US मध्ये तो फीड करतो किती दूध आलं किती फॅट किती असेल लगेच त्याला पावती काढून देतो. आज तुझ्याकडे 4 लिटर दूध होतं 25 रुपयाप्रमाणे 100 रुपये तुझे झाले. व्हॉट अ ब्युटिफुल यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड द सक्सेस ऑफ टेक्नॉलॉजी लाईज इन यूज ऑफ दॅट फॉर द गुड ऑफ द पीपल दॅट इज व्हॉट वी आर डुईंग. नेक्स्ट प्लीज. सो हे परत ते पशुसंजीवनी म्हणजे जे इयर टॅगिंग आहे जनावरांचं आधार कार्ड त्याच्याप्रमाणे काय काय करता येऊ शकतं त्याच गोष्टी या ठिकाणी दिल्या. ट्रेसेबिलिटी अँड ट्रॅकिंग ऑफ अॅनिमल ट्रेसेबिलिटी अँड ट्रॅकिंग ऑफ मिल्क प्रोडक्टिव्हिटी नंतर डिझीज टॅगिंग फॅसिलिटेट अॅनिमल वॅक्सिनेशन सायंटिफिक मॅनेजमेंट ऑफ अॅनिमल फॉर बेटर हेल्थ म्हणजे जनावराशी निगडीत जे जे विषय आहेत मग त्याच्या उत्पादक क्षमतेचे असतील त्याच्या आरोग्याचे असतील त्याचे उत्पन्नाचे असतील त्याच्या खाद्याचे असतील सगळे त्या टॅगमध्ये येणार आहेत. आणि ते झालं तर त्याच्यापेक्षा आणखी चांगलं काय पाहिजे आपल्याला. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज. सेक्स सॉर्टेड सिमेंटचं जसं मगाशी मी आपण सांगितलं तर साधारण सेक्स सॉर्टेड सिमेंट हा 5 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जातोय. 2500 जनावरं त्या ठिकाणी कव्हर केले जातील थ्रू AI आणि ते जे सेक्स सॉर्टेड सिमेंट त्यांना मिनरल मिक्सर सुद्धा एक साधारण 10 किलो प्रति जनावर दिलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने हा एक मोठा व्यापक कार्यक्रम हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे आणि त्यांनी एक मागे जो स्टडी केला त्याच्यामध्ये 12,500 जनावरांवरती सेक्स सॉर्टेड सिमेंटचा वापर केला. सेक्स सॉर्टेड सिमेंट मगाशी मी सांगितलं असं सिमेंट असं AI की ज्याच्यामुळे फक्त कालवडीच पैदा होतील पारड्याच पैदा होतील रेडकू येणार नाहीत रेड म्हणजे वासरं येणार नाहीत म्हणजे फिमेल काउज फक्त येतील. तर त्याचा जो रिझल्ट आला त्याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये 82% 440 गाई म्हणजे 536 पैकी 440 गाईंना फिमेल काव झाले होते फक्त 10% मेल काव झाले होते आणि साधारण 7.65% अबॉर्शन वगैरे झाले होते. त्याच्यानंतर एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी त्याचाही ज्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त प्रसार करायचा आहे एलाइट बुल्सचा आणि गाईंचा त्याच्याकरता एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी वापरली जाते. सायंटिस्ट लोकांना माहिती आहे मी जास्त त्याच्यावरती सखोल बोलत नाही पण ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज शेतकरी बांधवांच्या फायद्या करतायत
त्यांना सोयीस्कर सुखकर आणि दोन पैसे जास्त देणार काय त्याच्याकरता तयार केलेले आहेत आणि करतायत. नेक्स्ट प्लीज. आपल्या देशामध्ये साधारण 12 ठिकाणी स्टेशन्स आहेत आणि साधारण 3 लाख पर्यंत सेक्स सॉर्टेड सिमेंटचे डोसेस आतापर्यंत निर्माण झालेले आहेत. नेक्स्ट प्लीज. दुधामध्ये बऱ्याचदा तुमच्या सगळ्या कानावरती आलं असेल A1 A2. हे काय सांगतो, आपल्या देशी गाई ज्या आहेत, ज्या वी कॉल देम इंडियन हम ब्रीड्स, हे जे हम ब्रीड म्हणजे ज्याला खांदा असतो, याच्यामध्ये A1 A2 काय अगोदर हे सांगतो. A1 A2 हे दुधामध्ये जी प्रथिन असतात, प्रोटीन असतात, त्यातला एक प्रकार आहे. तर बहुतेक पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ज्या गायी आहेत, म्हणजे होलस्टन फ्रिझन असेल किंवा जर्सी वगैरे, तर त्यांच्यामध्ये A1 प्रोटीन असतं आणि आपल्या ज्या गायी आहेत देशी यांच्यामध्ये A2 प्रोटीन असतं. बेसिकली इट्स अ प्रोटीन. पण A1 प्रोटीनचं दूध प्याल्यानंतर काहीतरी आजार होऊ शकतात असं एका शास्त्रज्ञाने 1993 साली न्यूझीलंडमध्ये ऑब्झर्वेशनमध्ये आलं त्यांच्या. म्हणून खरं म्हणजे हे मार्केटिंग गिमिक आहे, मी स्पष्ट सांगतो. कारण की मी आतापर्यंत जे लिटरेचर पाहिलं, आतापर्यंत जे संवाद ऐकलेत की A1 ने खूपच त्रास होतो, A2 ने काहीच होत नाही असं नाहीये. पण मी म्हणतो मार्केटिंगच्या करता आपण A1 ने त्रास होतो असं म्हणायचं नाही. आपण म्हणतो की आमचं दूध A2 दूध आहे, ते फायदेशीर आहे. समजा A1 ने जर काही त्रास होत असेल, काही रोगराई होत असेल, तर आमच्या दुधामुळे ते होणार नाही. म्हणून ते मार्केटिंग करायचं. त्यांनी सुद्धा ते A2 कॉर्पोरेशन जे सुरू केलं ते मार्केटिंगच्या दृष्टीने सुरू केलं होतं. आणि हे आपल्या सगळ्या देशी गायींमध्ये आहे. अर्थात गन्सी नावाचं एक ब्रीड आहे जे अमेरिका आणि युरोपमध्ये, त्यांच्यात सुद्धा 90% आहे. केरी आयर्लंडचं त्याच्यात 75% पर्यंत A2 आहे. स्पॉटेड ब्रीड हंगेरी त्याच्यात 75%. जागतिक दर्जावरती 60-80% जर्सीमध्ये आहे आणि इतर काही राष्ट्रांमध्ये होलस्टीन फ्रिझन 35-60%. म्हैस नंतर शेळी मेंढी यांच्यामध्ये A2 आहेत. पण नॉर्थ अमेरिका आणि नॉर्थ युरोपमध्ये जे होलस्टीन फ्रिझन, त्यांच्यामध्ये 90%पेक्षा जास्त A1 आहे. A1 प्रोटीनमुळे, नेक्स्ट स्लाइड प्लीज. A1 प्रोटीनमुळे बेसिकली तो प्रोटीन आहे, केसिन आहे, बिटा केसिन. प्रोटीनचे जे केसिन, अल्ब्युमिन, जे प्रकार आहेत वेगळे, ग्लोबुलिन, अल्ब्युमिन वगैरे, सोल्युबल अँड नॉन सोल्युबल, दिस इज नॉन सोल्युबल. तर मिल्क कंटेनिंग B1 बिटा केसिन इज ऑब्झर्व टू हॅव सम मेटाबॉलिक डिसऑर्डर, म्हणजे डायबिटीस, हार्ट डिसीज, ऑटिझम वगैरे, म्हणजे मेंदूचा आजार असं काही होऊ शकतं असं 1993 साली आरबी इलेट नावाच्या ऑकलंड युनिव्हर्सिटीतल्या शास्त्रज्ञाने ऑब्झर्व केलं. सायंटिफिकली ते प्रूव्ह झालेलं नाही, पण त्याने असं पाहिलं की एक ग्रुप होता की ज्यांना A2 दूध दिलं त्यांच्यामध्ये त्या रोगांचा प्रादुर्भाव नव्हता आणि म्हणून त्यांनी ते A2 नावाखाली मार्केटिंग सुरू केलं. आता देशी गाईचं दूध मार्केट करणं किंवा त्याचे पदार्थ विकणं, जर शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळत असतील तर आपण A2 नावाने विकू शकतो. आपण जे आहे ते सांगतो, आपण खोटं सांगत नाही. म्हणून हे माहिती पाहिजे A1 A2 काय, म्हणून हा अट्टास. नेक्स्ट प्लीज. दुग्ध व्यवसायाकरता फायदेशीर आणि ज्या पोषक असतील अशा गोष्टी, त्यांचं काही रेकमेंडेशन आम्ही करायचा प्रयत्न करतो. आमचं असं म्हणणं आहे की जसं MSP आहे, या ठिकाणी युनिव्हर्सिटीला फार मोठा रोल प्ले करावा लागणार आहे. की महात्मा फुले कृषी विद्यापीठात बऱ्याच साऱ्या पिकांचं आणि उत्पन्नाचं MSP म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ते वर्कआउट करतात. मी त्यांना विनंती करेल, विशेष करून कुलगुरू महोदय आणि विभाग प्रमुखांना आणि फरांदे साहेबांना, की दुधावरती सुद्धा आपण हे केलं पाहिजे. कदाचित करतही असाल, पण थोडस त्याला जास्त पब्लिसिटी द्यायला लागेल. आणि जी दुधाची उत्पादन कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा 25% कमीत कमी जास्त शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. संपूर्ण जनावरांचं टॅगिंग व्हायला पाहिजे, नंतर व्हॅक्सिनेशन सगळ्या जनावरांचं व्हायला पाहिजे, रोग निर्मूलन व्हायला पाहिजे, आर्टिफिशियल इन्सिमिशन ETA ETT आणि IVF याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे, अँटीबायोटिक अँड पेस्टिसाइड फ्री दूध, मायक्रो ट्रेनिंग सेंटर्स व्हायला पाहिजे. जसं तुम्ही हे ट्रेनिंग सेंटर सुरू केलं, मला फार आनंद वाटतो की तुम्ही अक्षरशः म्हणजे जानेवारी नंतर एवढ्या 5 महिन्यात 40 प्रोग्राम घेतले. इट्स अ वंडरफुल वर्क. आज तुमच्या टीमने जे काम केलंय खरोखर वाखाणण्याजोगे. कुलगुरू महोदयांनी ते व्यक्त केलं, मलाही खूप आनंद झाला. अशा पद्धतीने काम व्हायला पाहिजे, झपाटून सोडलं पाहिजे आणि झपाटून निघायला पाहिजे आपण, तर काहीतरी साध्य होईल.
दुधाच्या पदार्थांवरती जीएसटी कमी करायला पाहिजे आमची मागणी सेंटरकडे कायमच असते. आपल्या खाद्य पदार्थांचे वगैरे यांचं स्टॉक्स असले पाहिजेत. आम्ही काय म्हणतो की माणसांकरता तुम्ही बफर स्टॉक घेतात, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन धान्य कोठाऊन साठवतं, तसं जनावरांच्या करता सुद्धा खाद्य ठेवायला पाहिजे, फीड पावडरचं स्टोरेज व्हायला पाहिजे, बफर स्टॉक व्हायला पाहिजे. कधी पाऊस येतो, कधी क्लायमेटी जातात, त्यावेळी त्यांना खायला नसतं, आपल्याला चाऱ्याच्या छावण्या कराव्या लागतात, तर त्या करायला लागू नये. आणि जर केल्या तर कमीत कमी आपल्याकडे फीड पावडर असलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा जास्त दुधाचं उत्पादन होतं किंवा काही कारणास्तव, उदाहरणार्थ आजच्या परिस्थितीमध्ये साधारण 1.5 लाख टन स्किम मिल्क पावडर आणि 60,000 टन व्हाईट बटर आपल्याकडे तयार पडलेले आहे. कारण या दुसऱ्या वेव्हमुळे कोविडच्या होरेका सेक्टर जे हॉटेल रेस्टॉरंट केटरिंग कॉफी शॉप टी शॉप हे बंद पडले, त्याच्यामुळे दुधाची खप कमी झालेली आहे. आणि ज्यावेळी दुधाची खप कमी होतं तर ते दुधाचे पावडर बटर घी याच्यामध्ये कन्वर्ट करून आपण स्टोअर करतो. इट इज द वे वी स्टोर इट. तर सरकारने हे बफर स्टॉक कायम मेंटेन केले पाहिजे. त्याचं कारण असं की जेव्हा जास्त उत्पादन असेल तेव्हा त्यांना स्टोअर करून प्राईस मेंटेन करता येईल, ज्यावेळेस शॉर्टेज असेल त्यावेळेस ते वापरता येतील, आणि ज्यावेळेस संधी मिळेल तेव्हा ते एक्सपोर्टही करता येतील. कारण की कधी ना कधी काही ना काही अडी अडचणी कुठे कुठे येत असतात, म्हणून आपण त्याचा बफर स्टॉक मेंटेन केला पाहिजे. मगाशी जे मग म्हटलं की ए2 दुधाचं मार्केटिंग करू शकतो, तसंच ए2 दूध याचं स्पेशली ते कलेक्ट करून सेग्रिगेट आणि सेपरेट करून त्याचं बेबी फूड, त्याचे इन्फंट मिल्क पावडर्स ते केले पाहिजेत. म्हणजे त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते खऱ्या अर्थाने नवीन पिढीला चांगलं मुलांना मिळू शकतील, त्यांचं भरण पोषण चांगलं होऊ शकतं. हे एक रेकमेंडेशन आहे. नेक्स्ट प्लीज. हा, आपण ग्लोबली नंबर वन आहोत मगाही सांगितल्याप्रमाणे, आणखी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण काय काय योगदान देऊ शकतो त्याचा थोडस एक बुलेट्स मी तयार केलेले आहेत. तर आपण रेग्युलर मिल्क अँड मिल्क पावडर एक्सपोर्ट करू शकतो जर चांगल्या क्वालिटीचं दूध आणि त्याचे पदार्थ केले तर. चांगल्या प्रतीचं कॅटल फीड आणि मिनरल मिक्सर पाठवू शकतो. ए2 दूध आणि त्या आपल्या देशी गायींचे जे बुल्स आहेत, ब्रीडिंग बुल्स, त्यांचं सुद्धा सिमेंट किंवा ते आपण निर्यात करू शकतो. ती एक मोठी बाजारपेठ आपण काबीज करू शकतो. मला आठवतं मी 2018 साली आयर्लंड सरकारने बोलवलं होतं मला, तर त्या ठिकाणी एक नॅशनल प्लॉईंग चॅम्पियनशिप म्हणून होते, म्हणजे नागरटीची स्पर्धा, त्या कार्यक्रमाचं नाव होतं नॅशनल प्लॉईंग चॅम्पियनशिप. म्हणजे कधीतरी ते त्या देशामध्ये ते सुरू झालं आयर्लंडमध्ये, पण नंतर त्यांनी त्या नॅशनल प्लॉईंग चॅम्पियनशिपला एवढं वेगळं स्वरूप दिलं. इट इज द शोकेस ऑफ द कंट्रीज ऍग्रिकल्चर अँड ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट्स अँड ऍग्रिकल्चर रिलेटेड इंडस्ट्रीज. मग त्या ठिकाणी कृषी क्षेत्र आलं, दुग्ध क्षेत्र आलं, पशुपालन आलं, पिगरी पोल्ट्री सगळं सगळं आलं. त्याचे राष्ट्रपती स्वतः त्या कार्यक्रमामध्ये अगदी साध्या शेतकऱ्यासारखे फिरत होते. स्पष्ट सांगायचं म्हणजे मला त्यांना भेटायचा योग आला, कारण की मी त्या ठिकाणी त्यांच्या राष्ट्रीय शेतकऱ्यांचा स्टॉल होता. मी त्यांना विचारतो तुम्ही शेतकऱ्यांच्या करता काय करतात वगैरे माहिती सगळी घेत होतो. आणि तेवढ्यात तिथे एक सिक्युरिटीवाला आणि त्याच्यावर ते राष्ट्रपती आले. तर तो गृहस्थ मला जी माहिती सांगत होता तो म्हणले एक्सक्यूज मी सर माय प्रेसिडेंट इज देअर. मी म्हटलं ओके. मला वाटलं त्यांच्या संस्थेचे प्रेसिडेंट असतील. तर मी पाहिलं त्यांनी म्हटलं, मग विचारलं त्यांना म्हटलं ही इज युअर प्रेसिडेंट? नो, ही इज माय कंट्रीज प्रेसिडेंट. आय वॉज सो सरप्राईज. त्यांच्या राष्ट्राचे राष्ट्रपती त्या शेतकऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये नॅशनल प्लॉईंग चॅम्पियन अगदी सरळ मनमोकळेपणाने फिरत होते आणि त्या शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद साधत होते. म्हणजे हाऊ मच इम्पॉर्टन्स दे गिव्ह टू द ऍग्रिकल्चर अँड ऍग्रिकल्चर अलाइड ऍक्टिव्हिटीज. दॅट इज व्हॉट आय एम ट्राईंग टू स्ट्रेस अपॉन हिअर, नथिंग बियॉन्ड दॅट. ओके, आपल्या देशामध्ये खूप चांगली मॅनपॉवर आहे, सगळ्याच क्षेत्रात आहे, तशी दुग्ध क्षेत्रात सुद्धा आहे, ती सुद्धा आपण जगाला देऊ शकतो. सो वाय नॉट टू डू दॅट. डिजिटायझेशनमध्ये आपण खूप वेगवेगळे प्रयोग करतोय, ते आपण जगाला देऊ शकतो. वाय नॉट टू डू दॅट. नेक्स्ट प्लीज. हे सगळे करत असताना मला डॉक्टर कुरियनचं एक कोट आठवतं, इफ यू प्लेस द टूल्स ऑफ डेव्हलपमेंट इन द हँड्स ऑफ दोज हू आर डायरेक्टली इन्वॉल्व्ह इन क्रिएटिंग द रिसोर्सेस. जर तुम्हाला डेव्हलपमेंटचे म्हणजे तुमच्या प्रगतीचे साधनं काही जुळवायची असली आणि त्याचे रिसोर्सेस जर तुम्ही अशा व्यक्तींच्या हातात दिली की जे शेतकऱ्यांचं स्किल आणि त्यांचं नॉलेज एकत्र आणून काम करतील,
असे प्रोफेशनल जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला काहीही अशक्य नाही. देर इज नथिंग दॅट कॅनॉट बी अचीव्ड. सो वी हॅव गॉट अ टेक्निकल मॅन पॉवर, वी हॅव गॉट द विजडम ऑफ द फार्मर्स, वी हॅव गॉट रिसोर्सेस, वी हॅव गॉट ॲटमॉस्फिअर. सो वॉट आर वी वेटिंग फॉर? कशाची वाट पाहतो आपण? आपण ऑलरेडी नंबर एक आहोत क्वांटिटेटिव्हली, लेट अस बी नंबर वन क्वालिटेटिव्हली. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. आपण सगळे एवढं मला एवढा वेळ ऐकलं, माझे विचार व्यक्त करायची संधी दिली, आणि विशेष करून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, माझी घरची संस्था ज्यांनी मला बोलवलं, मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे सर. मला लिखित बाजूला ठेवून मनापासून म्हणावं असं वाटतं की पाकात जसा गुलाबजामून लोळतो तसं आम्ही तुमच्या आकडेवारीमध्ये मुद्द्यांमध्ये त्या पाकांमध्ये आम्ही लोळत होतो. खूप छान वाटत होतं. सर वेळेअभावी मी एक सूचना करू इच्छितो की वे वाईनवरती जे व्याख्यान होणार होतं ते उद्या 4 ते 4:30 या दरम्यान होणार आहे. मी डॉक्टर संकेत बुराड यांच्या परिचयासाठी डॉक्टर सुनील आडांगळे यांना विनंती करतो. डॉक्टर, मी जरा जास्त वेळ घेतला का? नाही सर, आम्ही मंत्रमुग्ध होऊन ऐकतच होतो. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. अडंगले सर कृपया अनम्यूट करावे. अडंगले सर. अडंगले सर आपण थोडक्यात परिचय करून द्यावा कृपया. आणि सर हो झाले त्यांचा अनम्यूट. नमस्कार. आजचे जे व्याख्याते आहेत ते डॉक्टर संकेत बोरा. संकेत बोरा यांनी PhD डेअरी टेक्नॉलॉजी मधून NDRI कर्नल येथून केली आहे. त्यानंतर त्यांनी 4 वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम बघितलं. त्यामध्ये त्यांनी शिक्षण असेल, संशोधन असेल आणि विस्तारामध्ये खूप मोठं काम केलंय. जवळजवळ 25 पेक्षा जास्त संशोधनपर आर्टिकल असतील आणि त्यामध्ये 185 सायटेशन आहे. 2 पेटंट सुद्धा ऍप्लिकेशन केलेले आहेत. सध्या ते R&D हेड म्हणून हॅमर आईस्क्रीम प्रायव्हेट लिमिटेड अहमदाबाद येथे कार्यरत आहेत. मी अधिकचा वेळ न घेता डॉक्टर संकेत बोर्ड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं व्याख्यान सुरू करावं. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर सुनील. ये बहुत खुशी का अवसर है. आज नेशनल सॉरी वर्ल्ड मिल्क डे है, तो मेरी ओर से सभी को वर्ल्ड मिल्क डे की हार्दिक शुभकामनाएं. और मैं स्क्रीन शेयर करता हूँ अपनी. आई होप इट इज विजिबल टू एवरीवन एंड आई एम आल्सो ऑडिबल टू एवरीवन. यस सर, ऑडिबल. सो इफ यू लुक एट दिस ट्राई कलर, हमारा तिरंगा बीच वाला सफेद है, वो डेयरी को रिप्रेजेंट करना चाहिए एंड करता भी है. जैसे अभी पाटिल सर ने बोला वी आर नंबर वन. एंड पाटिल सर की जो आखिरी स्लाइड थी ना, वो वर्गीस कुरियन सर का वो कोट था जो ये कहना चाहता था कि हमारे पास जब सब कुछ है तो हमें पीछे नहीं रहना चाहिए. तो मैं वहीं से शुरू करूंगा जहां से पाटिल सर ने अपना प्रेजेंटेशन समाप्त किया था कि अगर हमें किसानों के लिए सक्सेसफुल बिजनेस डेवलप करना है तो क्या क्या चीजें चाहिए, उसके क्या क्या कंपोजिशन है और उसका इम्पोर्टेंस कितना परसेंट है. ये साइंटिफिकली वैलिडेटेड है एज पर द रिसर्च. जैसे हम डेयरी में रिसर्च करते हैं, ये इकोनॉमिक रिसर्च के बेस पे दिया गया है कि कोई भी बिजनेस को अगर सक्सेसफुल बनाना है तो हमारे पास इंफॉर्मेशन होनी चाहिए जो 10% कॉन्ट्रीब्यूट करता है. उसको करने के लिए एक जोश होना चाहिए, मोटिवेशन होना चाहिए जो 5%. उसको मैनेजमेंट एंगल से देखे तो वो 10% कॉन्ट्रीब्यूट करता है. और सबसे मोस्ट इम्पोर्टेंट एस्पेक्ट ये है कि बिजनेस अपॉर्चुनिटी आइडेंटिफाई होना चाहिए सही से, उसको बोलते हैं 30%. इसका मतलब अगर हमने गलत डायरेक्शन में बिजनेस को ले लिया तो कोई मतलब नहीं बनता. और 30% बिजनेस अपॉर्चुनिटी के बाद दूसरा सबसे बड़ा फैक्टर है जो 20% है, वो है बिजनेस प्लान बनाना या प्रोजेक्ट बनाना. बाकी 10% मिसेलिनियस या जनरल रिक्वायरमेंट होती है, 10% स्ट्रेटेजी इकोनॉमिक पॉलिसी होती है और 5% एंटरप्रेन्योरशिप होती है
जो विद इन ऑर्गेनाइजेशन आप कैसे डेवलप करते हैं, तो इसी के बेस पे आज जो मैं आपको छोटा सा एक टॉक या चीजें कुछ बताना चाहता हूँ उसके बारे में बताऊंगा कि अगर किसानों को छोटे स्केल पे डेयरी प्रोसेसिंग करना है तो उनको एफपीओ बनाना चाहिए, जिसको गवर्नमेंट ऑफ इंडिया भी सपोर्ट करती है, उसका फुल फॉर्म है फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन। तो इसके लिए कुछ कुछ चीजें चाहिए जो जो अगर आपके पास है तो ये सक्सेसफुल बनता है, और मैं आपको इस टॉक के अंत तक बताऊंगा कि ये ऑलरेडी सक्सेसफुल स्टोरीज है। और मैं एक का उदाहरण एग्जांपल भी दूंगा आपको। पहला है कि आपके पास एक ऐसा कोई मैनेजर होना चाहिए जो एंथुसियास्टिक पर्सन हो, जो किसानों के बीच से ही हो, और जो वो उम्मीद लेके चल रहा हो कि मैं किसानों के लिए कुछ काम करना चाहता हूँ या अपने फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन के लिए कुछ काम करना चाहता हूँ, और उनके साथ एक गवर्निंग टीम हो जो उनको अच्छे से गाइड कर सके। एम्प्लॉयज आपके एफपीओ में आपके फार्मर मेंबर से ही होने चाहिए ताकि आप ही के लिए फायदा है। और एक कहावत है कि अगर मान लो घी गिरता भी है तो अपनी थाली में ही गिरना चाहिए, तो अगर एफपीओ में आप अपने ही किसान मेंबर्स के एम्प्लॉयज को रखते हैं तो सैलरी भी बनती है, वो भी किसान भाइयों के परिवारों में ही जाती है। आपको चाहिए एक अच्छे से एडवाइजरी एजेंसी, चाहे वो कॉलेज हो, चाहे वो एनजीओ हो, चाहे वो गवर्नमेंट बॉडी हो। और मेरे ख्याल से ये जो अटेंड कर रहे हैं आज का जो सेशन, वो सब लकी है कि कॉलेज के स्टाफ एंड यूनिवर्सिटी के वाइस चांसलर सर से लेके असिस्टेंट प्रोफेसर तक हर कोई इसमें इन्वॉल्व है, वो एक अच्छी बात है। आपको कुछ बंदे ऐसे चाहिए जिनके पास एमबीए, एमकॉम, डेयरी टेक्नोलॉजी एंड इंजीनियरिंग फील्ड हो, और ये सबको बांधता है, सबको जोड़ता है, सबको मजबूत करता है, वो है एक दूसरे के ऊपर भरोसा जो आगे बढ़ता है। ठीक है, तो इसी चीज के साथ मैं शुरू करना चाहूंगा आज का कि अगर आपको स्मॉल स्केल पे मिल्क प्रोसेसिंग करना है तो क्या करना चाहिए। हालांकि फिलहाल मैं ह्यूमर आइसक्रीम में R&D मैनेजर हूँ, लेकिन जब 2.5 साल पहले मैं NTR में साइंटिस्ट था तो मैं बिजनेस प्लानिंग एंड डेवलपमेंट ट्यूनिंग से एसोसिएटेड था, और ये एक मेरी एक मैं काम हुआ करता था मेरा। और मैं अभी जो ये सेशन अटेंड कर रहे हैं उस टीम में से सोमनाथ माने सर और धीरज कनकरे सर के साथ हमारा काफी पुराना रिश्ता रहा है इसी माध्यम से। अभी शुरुआत करते एकदम बेसिक से, जैसे अरुण पाटिल सर ने भी बताया था कि दूध का बहुत इम्पोर्टेंस होता है हेल्थ में। अगर आप इस पे देखें तो बीच वाली जो कॉलम है उसका टाइटल है डेवलप कंट्रीज और लास्ट वाला है डेवलपिंग कंट्रीज। और अगर आप देखोगे तो जो डेवलप कंट्रीज है ना, जैसे अमेरिका हो गया, यूरोपियन कंट्रीज हो गए, ऑस्ट्रेलिया हो गया, वो सब लोगों में दूध कंजप्शन ज्यादा है। 16.7% वो लोग दूध खाते हैं, खास करके प्रोटीन की बात की जाए तो। जबकि डेवलपिंग कंट्रीज जैसे कि इंडिया हो गया या अफ्रीकन कंट्रीज, वो सिर्फ 5.6% प्रोटीन ही दूध का खाते हैं। तो ऊपर की जो चार चीजें है ना, दूध, अंडा, मीट एंड मछली, ये चार चीजें डेवलप कंट्रीज में ज्यादा होती है, डेवलपिंग कंट्रीज में कम होती है। लेकिन उल्टा होता है जब वेजिटेबल्स की बात करते हैं, तो जैसे सीरियल हमारे लिए जनरली गेहूं, चावल, मूंग होता है, तो करीब करीब 60% प्रोटीन हम खाते हैं ना, वो गेहूं से खाते हैं। तो दूध का एक बहुत बड़ा रोल है। और अगर दूसरी कोई चीजों की बात करें तो दूध का जो फैट है, जिसको हम घी भी बोलते हैं, वो वर्ल्ड में सबसे बेस्ट सोर्स है फैट का। उसमें विटामिन ए, डी, कोलेस्ट्रॉल सब होता है, प्रोटीन भी बेस्ट है, हमारे मसल्स के लिए भी जरूरत है, कैल्शियम है, वो बोन कैल्सिफिकेशन के लिए जरूरी है। और इसीलिए कहा गया है कि दूध है वो कुदरत का सबसे संपूर्ण आहार है। और ये चीज हम नहीं बोल रहे, हमारे ब्रांड एम्बेसडर भगवान श्री कृष्ण हुआ करते थे और आज भी है, वो बोलते थे। ठीक है, ये चीज मैं इसलिए बता रहा हूँ कि अगर दूध हमारे लिए सेहत के लिए अच्छा है तो ये चीज भी याद रखनी चाहिए कि दूध उतना ही जल्दी खराब हो जाता है, बिगड़ जाता है। तो उसकी वजह से हमें ऐसे काम करना है कि दूध खराब नहीं होना चाहिए। अभी ये सब चीजें जो इंडियन डेयरी सेक्टर के बारे में मैं ज्यादा नहीं बताऊंगा क्योंकि अरुण पाटिल सर ने ऑलरेडी कवर कर लिया है, बट ये एक फोटो जो आपको दिख रही है ना, उससे मैं एक चीज बताना चाहूंगा जो आपके लिए, हमारे लिए भी फायदे में है।
वो ये है A2 कॉन्सेप्ट। लोगों को अभी ऐसा लग रहा है कि हमने चीजों को ज्यादा खराब कर दिया है तो हम वापस से भारतीय संस्कृति की ओर बढ़े और लोग वापस से A2 मिल्क की ओर बढ़ रहे हैं। न्यूट्रिशन साइंस जो भी कहता है, लेकिन बिजनेस के तौर पे किसानों के लिए अच्छी बात है। अगर आप साहिवाल का दूध A2 गाय के दूध के नाम से बेचते हैं और आपको ज्यादा पैसा मिलता है तो उसमें कोई बुराई नहीं है। तो इस चीज का फायदा उठा के बिजनेस करना चाहिए, क्योंकि जैसे सर ने बोला था कि वेगन मिल्क होता है तो लोग आलमंड मिल्क, ओट मिल्क है वो गाय के दूध से भी महंगा बेचते हैं, जबकि उसमें कोई न्यूट्रिशन नहीं होता, तो हम तो कुछ गलत काम कर ही नहीं रहे। ठीक है, प्रोसेसिंग भी अरुण सर ने कवर कर लिया है तो मैं नहीं टाइम इसमें लूंगा। ये चीज एक देश में सप्लाई सिस्टम है ना, वो चार टाइप की है। एक होता है किसान सीधा कंज्यूमर को जाके दूध बेचता है, दूसरा होता है किसानों से दूध एक मिडलमैन या ट्रेडर लेता है और वो शहर में जाके कंज्यूमर को बेचता है। एक मॉडल ऐसा है जिसमें दूध किसानों से कलेक्ट होता है, वो कॉन्ट्रैक्टर के पास जाता है और कॉन्ट्रैक्टर कंज्यूमर को बेचता है, और लास्ट वाला जो ऑप्शन है उसको हम जनरली अमूल मॉडल बोलते हैं या थ्री टायर मॉडल बोलते हैं, जिसमें किसान प्रोड्यूसर से वहां से दूध कलेक्ट होता है, प्रोसेसिंग यूनिट पे जाता है और फिर वहां से थ्रू मार्केटिंग चैनल कंज्यूमर के पास जाता है। तो जैसे सर ने बताया कि हम क्वालिटी में नंबर वन नहीं है, क्वांटिटी में है लेकिन क्वालिटी में नंबर वन नहीं है, तो ये आखिरी वाला जो मॉडल है ना वो बेस्ट है कि हम क्वालिटी में भी आगे आ सकते हैं। ये कुछ वैल्यू एडिशन जो हम घर पे करते हैं, लेकिन हम इंडस्ट्री की बात करते हैं तो ये जो सारी डेयरी प्रोडक्ट्स है, तो जो सबसे ऊपर वाले जो प्रोडक्ट्स है उसको मैन्युफैक्चर बनाने के लिए आपको सबसे कम इन्वेस्टमेंट चाहिए, और सबसे नीचे की जो प्रोडक्ट है जैसे जैसे आप नीचे जाओगे इन्वेस्टमेंट बढ़ता जाएगा। तो अगर स्मॉल स्केल पे डेयरी प्रोडक्ट्स बनाना स्टार्ट करना है तो आपको फोकस करना चाहिए खोया खोया बेस्ड स्वीट्स, अभी धीरज कनखरे सर ने मेंशन किया था गुलाब जामुन का, तो खोया एंड खोया बेस्ड स्वीट्स है, वो गुलाब जामुन है, हीट एसिड कोएगुलेटर प्रोडक्ट है जैसे कि छेना हो गया, पनीर हो गया, देन उसमें से घी बनता है, बटर बनता है, या मार्केट मिल्क मतलब जो 500 ml 1 लीटर पाउच में दूध आता है, फ्लेवर्ड मिल्क हो गया, या कोई इनोवेटिव बेवरेज हो गया जो लिक्विड मिल्क है, ये सब बनाने के लिए आपको कम इन्वेस्टमेंट चाहिए। आपको फ्रोजन प्रोडक्ट जैसे आइसक्रीम कुल्फी बनाना तो इन्वेस्टमेंट ज्यादा चाहिए, दही योगर्ट लस्सी के लिए भी थोड़ा इन्वेस्टमेंट चाहिए, चीज में मॉडरेटली इन्वेस्टमेंट चाहिए, बट सामने चीज में रिटर्न इसलिए मिलता है क्योंकि हाई वैल्यू प्रोडक्ट है। और मेरे गुरु भी इस सेशन इस पर्टिकुलर सेशन में आपको चीज के ऊपर इंफॉर्मेशन शेयर करेंगे, डॉक्टर अतनु जाना डिटेल में, बट मैं आपको थोड़ा एक बता देता हूँ ट्रेडिशनल इंडियन डेयरी प्रोडक्ट का, क्योंकि ट्रेडिशनल इंडियन डेयरी प्रोडक्ट ऐसी चीज है जो मतलब सबसे ज्यादा मार्केट है इस चीज का। हालांकि काउ मिल्क की बात करें तो थोड़ा लिमिटेशन है हमारे लिए कि सबसे ज्यादा इंडिजिनियस प्रोडक्ट है वो बफेलो मिल्क से बनती है, बट इसमें से छेना एंड छेना बेस्ड स्वीट्स जो है ना वो सबसे बढ़िया काउ मिल्क से बनती है। तो संदेश, रसोगुल्ला, छेना पोड़ो ये सब चीजें, अगर हम महाराष्ट्र की बात की जाए तो जनरली छेनापोड़ो या संदेश कम कंज्यूम होगा, लेकिन रसगुल्ला एक ऐसी चीज है जो पूरे इंडिया में कंज्यूम होती है, और तो एक रसगुल्ला का स्कोप आता है इधर से। बाकी आपने बहुत जगह सुना होगा कि मक्खन और घी जो गाय के दूध से बना है उसका रेट 2000 रुपये किलो 3000 रुपये किलो भी बिकता है, और वो एक बिल्कुल सत्य है कि अगर आप किसानों के एंगल से भी देखो तो 1 किलो घी बनाने के लिए अगर गाय के दूध में मान लो 3% फैट है तो कम से कम आपको 35 किलो दूध चाहिए, और अगर 35 किलो दूध से आपको 1 किलो घी बनता है और एक 35 किलो दूध का रेट अगर आप 100 रुपये ले लेते हैं, जो मैं सिटी की बात करते हैं, अगर हम मुंबई पुणे या इवन अहमदाबाद में भी मैं जो गिर गाय का A2 मिल्क खरीदता हूँ मैं 100 रुपीज लीटर खरीदता हूँ, तो 3500 रुपये तो आपका हो ही जाता है। तो इसमें कोई गलत चीज नहीं है, वो वैल्यू फॉर मनी प्रोडक्ट ही है। लेकिन इस पर्टिकुलर सेशन के लिए अगर हम काउ मिल्क प्रोडक्ट की बात करें, खास करके साहिवाल की, तो मेरे हिसाब से मैं ये सजेस्ट करता हूं कि आपको इतनी प्रोडक्ट्स के साथ जाना चाहिए। सबसे बेस्ट ऑप्शन है आप लिक्विड मिल्क बेचिए पैस्चराइज करके या फिर रॉ मिल्क चिल्ड कंडीशन में। आपको
राइट साइड पे जो फोटो दिख रही है वो ग्राम फ्रेश इंडियन गिर काउस मिल्क है जो होम डिलीवरी होती है। ये एक स्टार्टअप है जिनको मैं जब एनडीआर में था तब मैंने ही उनको ट्रेनिंग दिया था डेयरी फार्मिंग का, और जब मैं एनडीआरआई से यहाँ अहमदाबाद में आया हूँ तो उनका स्टार्टअप चल रहा है तो मैं उन्हीं से मिल्क खरीदता हूँ। वो 100 रुपीज लीटर मुझे फ्रेश गिर गाय का दूध देते हैं। तो ये बेस्ट मॉडल है क्योंकि इसमें क्या होता है कि सुबह का दूध सुबह बिक जाता है, शाम का दूध शाम को बिक जाता है। आपको कोई इन्वेंटरी मैनेज नहीं करनी पड़ती, कोई कोल्ड स्टोर में ज्यादा कोई चीजें स्टोर नहीं करनी पड़ती। इनकेस अगर आपको डेयरी प्रोडक्ट्स मैन्युफैक्चरिंग में जाना है तो कर्ड, लस्सी, बटर मिल्क या छाछ जैसी प्रोडक्ट्स आप बना सकते हैं, छेना एंड छेना बेस्ड स्वीट्स बना सकते हैं, चीज बना सकते हैं। ये चीज इज द बेस्ट प्रोडक्ट एंड हाईएस्ट वैल्यू प्रोडक्ट मेड फ्रॉम काउ मिल्क। स्मूदी एक ऐसी प्रोडक्ट है जो नेक्स्ट जनरेशन की प्रोडक्ट है, वो अगली स्लाइड में बताऊंगा। बाजरा लस्सी भी आप बना सकते हैं, बाजरा लस्सी भी एक ऐसी प्रोडक्ट है जिसमें काउ मिल्क चल सकता है। नॉर्मल लस्सी के लिए जनरली बफेलो मिल्क प्रिफर किया जा सकता है, लेकिन काउ मिल्क में से आप बाजरा लस्सी बना सकते हैं। एंड ऑब्वियसली काउ घी जो कि सबसे ज्यादा प्रचलित है। ये स्मूदी की मैं एक एक इसीलिए मेंशन करना चाहता हूँ क्योंकि स्मूदी एक ऐसा बिजनेस है जहां पे अगर फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन एंटर होता है तो उनके लिए कंपटीशन कम है। स्मूदी किसे कहते हैं? स्मूदी बेसिकली ऐसा कोई हार्ड एंड फास्ट डेफिनेशन नहीं है, लेकिन वो एक ऐसा ड्रिंक है जिसमें जनरली मिल्क के अलावा फ्रूट या तो दही, शहद या आइसक्रीम मिक्स, शुगर, वेजिटेबल, सीरियल्स आप कुछ भी मिला सकते हैं। इसका मेन पर्पज ये होता है कि सुबह अगर किसी को काम पे जाने में जल्दी है और खाने का टाइम नहीं है या खाना बनाने का टाइम नहीं है तो एक कप आपने 150-300 ml अगर स्मूदी पी लिया तो आपका ब्रेकफास्ट के लिए जितना न्यूट्रिशन बनता है, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, फैट, प्रोटीन, वाइटामिन, ये सब चीजें आपको मिल जाती है तो आपका टाइम बच जाता है। तो मुंबई पुणे जैसे शहर में लोग काम करते हैं उनके पास टाइम नहीं है, वो 50 रुपए का एक कप पी लेंगे, उनको न्यूट्रिशनली सेहत के लिए अच्छी चीज बन जाएगी। तो ये एक ऐसा स्कोप है जहां पे कर सकते हैं। लेकिन मेरा ऐसा व्यू है कि अभी भी जो डेयरी फार्मर्स है, खास करके जो काउ मिल्क या इंडिजिनियस काउ रेयरिंग में है, उनको एक अमूल का मॉडल थोड़ा अलग वे में सोचना चाहिए। अमूल मॉडल को एफपीओ फॉर्मेट में लेना चाहिए। अमूल मॉडल क्या है? जिसमें फर्स्ट ईयर में क्या होता है कि विलेज कोऑपरेटिव सोसाइटी होती है जो किसानों की होती है, उनके ओनर गांव के किसान होते हैं, वो दूध कलेक्ट करते हैं और बल्क मिल्क चिलर में रखते हैं। वो अपना दूध मिल्क प्रोसेसिंग यूनिट को बेचते हैं। तो अगर क्लासिकल आनंद मॉडल की मैं बात करूँ तो आनंद डिस्ट्रिक्ट में जितने विलेजेस है उनके किसान दूध कलेक्ट करके आनंद में जो मैन्युफैक्चरिंग प्लांट है जिसको अमूल डेयरी बोलते हैं उनको बेचते हैं। तो अमूल डेयरी उनको पेमेंट कर देती है, फिर अमूल डेयरी उस प्रोडक्ट, उस दूध को पैश्चराइज करके उसमें से प्रोडक्ट बना के प्रोसेस करके बेचती है। वो बेचती है थर्ड टीयर को जीसीएमएमएफ, गुजरात कोऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन को। और गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन जब उस प्रोडक्ट को बेचते हैं और जो भी प्रॉफिट होता है वो वापस से किसानों को शेयर जाता है। अब आप अगर इसको एफपीओ फॉर्मेट में लाते हैं तो इसका बेस्ट सॉल्यूशन ये है कि किसान अपना दूध सब देते हैं, बेचते हैं विलेज कोऑपरेटिव सोसाइटी को और फिर आगे मिल्क प्रोसेसिंग यूनिट को, तो अपना पैसा मिल जाता है। लेकिन एफपीओ में क्या है कि जो मिल्क प्रोसेसिंग यूनिट है वो भी फार्मर्स का ही होता है और उसमें जो लोग काम करते हैं वो भी फार्मर के होते हैं। तो एक सेल्फ सस्टेनेबल मॉडल है क्योंकि देखो अमूल ने 250 लीटर से स्टार्ट किया था और टेंटेटिवली 45,000 करोड़ का टर्नओवर उन्होंने बुक किया है एंड स्टिल वो सिर्फ 1% एडवर्टाइजमेंट पे इन्वेस्ट करते हैं। तो ये देखने वाली बात है कि अमूल लोगों को अच्छे से कनेक्ट कर पा रहा है। ये मैं आपको एक एग्जांपल देना चाहता हूँ, मैं जब एनडीआर में था, ये अभी भी चल रहा है, अच्छे से परफॉर्म कर रहा है। मैं मिस्ट्री फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी की मैं बात करना चाहूंगा। ये एफपीओ है, इसका लोकेशन है नगला रोड़ा, तहसील इंद्री और डिस्ट्रिक्ट करनाल में। ये करीब करीब 1000 किसानों का है, ठीक है। और एक संजीव करके है जो उसी विलेज में से एक किसान है, उन्होंने बीकॉम किया था, वो भी एमडी है, उन्होंने इनिशिएटिव लिए किया था। तो उनको एनडीआरआई से हेल्प मिली, एनडीआरआई से उन्होंने ट्रेनिंग लिया, बिजनेस प्लानिंग में हमने मदद की, उनको हैंड होल्डिंग किया, उनकी प्रोडक्ट डेवलपमेंट में हमने उनको हेल्प कर दी,
और उनको प्रोडक्ट लॉन्च करने के लिए हमने प्लेटफॉर्म दिया, एनडीआरए के आसपास उनकी प्रोडक्ट मिलती थी, और दिवाली के टाइम पे कम से कम 20-20 टन वो मिठाइयाँ बेचती थी। ये उनकी वेबसाइट है, हम बस एक फटाफट देख लेते हैं, आप वेबसाइट देखोगे तो आपको आइडिया आ जाएगा। ये उनकी वेबसाइट है, तो आप देखोगे इनका भी पूरा काउ मिल्क का बिजनेस है, और इनकी जो प्रोडक्ट है आप देखोगे तो ऑलमोस्ट वही सारी प्रोडक्ट है। देखिए प्योर काउ घी, प्योर घी, इनके पास बफेलो मिल्क भी है लेकिन ज्यादातर काउ मिल्क है, दही है, स्टैंडर्डाइज मिल्क, पनीर, लस्सी, और अभी इन्होंने एनडीआरए से टेक्नोलॉजी लेके अभी अर्जुना घी की तैयारी शुरू कर रहे है। इन्होंने पूरा स्टोरी लिखा है, ही इज कजिन ब्रदर ऑफ मिस्टर संजीव जिन्होंने ये शुरू किया था। आप सोचिए इन्होंने जब शुरू किया था तब पहले किसान मान नहीं रहे थे, तो इन्होंने 8-10 लीटर से शुरू किया था, आज इनके पास ऑटोमेटिक घी मेकिंग मशीन है। तो 2017 की मैं बात करूं, जब मैं इंडिया में था, 2015 में इन्होंने स्टार्ट किया था, 2017 में इन्होंने ऑलमोस्ट 25 लाख का मंथली टर्नओवर पर पहुंच गए थे। तो अगर आपको शुरुआत करनी है तो क्या क्या फैसिलिटीज चाहिए और क्या क्या इक्विपमेंट चाहिए, तो आपको ये फैसिलिटीज चाहिए। बेसिक रिक्वायरमेंट जो भी आपको प्रोडक्ट बनानी है उसके लिए जनरली इनिशियली फैट एंड SNF एंड एसिडिटी चेक करनी है, और ये सारी की सारी चीजें खरीदने के लिए आपको मुश्किल से 10,000 रुपए का खर्चा लगता है। लैब फैसिलिटी की मैं बात कर रहा हूँ। इंफ्रास्ट्रक्चर ऑब्वियसली आप फार्म पे कमरा बना के उसमें प्लेटफॉर्म के ऊपर ये सब टेस्टिंग कर सकते हैं, और ये अगर लिस्ट है तो मैं शेयर कर सकता हूँ, वरना आपके जो भी प्रोफेसर है यूनिवर्सिटी में उनके पास ये लिस्ट रहती है, उनके पास सब इंफॉर्मेशन रहती है। मैन्युफैक्चरिंग फैसिलिटी में खास करके इंस्ट्रूमेंट की बात करें तो आपको सबसे पहले क्रीम सेपरेटर चाहिए, क्योंकि उसको बोलते हैं हार्ट ऑफ डेयरी प्लांट। अगर आपको डेयरी अच्छे से ऑपरेट करने है तो आपके पास क्रीम सेपरेटर होना चाहिए। दूसरा है मिल्क पैस्चराइजर, HTST पैस्चराइजर। तीसरा है फॉर्म फिल सील या पाउच फिलिंग मशीन, अगर आप गाय का दूध पाउच में बेचना चाहते हैं, या फिर अगर आप बोतल में बेचना चाहते हैं तो ग्लास बोतल, पेट बोतल में बेचना चाहते हैं तो पेट बोतल फिलिंग मशीन, एंड उसके लिए क्रेट होनी चाहिए, SS के कैंस होने चाहिए, SS के टैंक्स होने चाहिए। अगर आप काउ मिल्क से चीज बनाते हैं तो चीज वेट या पनीर वेट चाहिए। लकीली चीज और पनीर बनाने के लिए सारी साधन सामग्री, इंस्ट्रूमेंट, इक्विपमेंट सब ऑलमोस्ट सेम चाहिए। एक सैनिटरी सेंट्रीफ्यूगल पंप चाहिए सिंपली ट्रांसफर करने के लिए दूध को, मान लो PHE में टैंक में ले जाना है, SS टैंक में ले जाना है, या चीज वाट में या पनीर वाट में ले जाना है तो, और डिपेंडिंग ऑन द कैपेसिटी आपके पास मिल्क कितना है, आपको बॉयलर चाहिए, रेफ्रिजरेशन चाहिए, ETP प्लांट चाहिए, एंड छोटी मोटी एक्सेसरीज। तो मेरा अंदाजा ये कहता है कि अगर आपको करीब करीब 2000 लीटर पर डे के हिसाब से प्लांट लगाना है तो आपको कम से कम 7-8 लाख रुपए का बजट चाहिए, जो मेरे हिसाब से उतना ज्यादा नहीं है, और उसमें भी NABARD 25% सब्सिडीज देती है। सो ये मेरे प्राइमरी टॉपिक्स थे। अगर आप में से किसी को कुछ भी चीज डिटेल में चाहिए तो आप मुझे कांटेक्ट कर सकते हैं। मेरे पास जो 2000 लीटर पर डे का एक छोटा सा फॉर्मेट मैंने बना के रखा है कि आपको ये डेयरी प्रोडक्ट बनानी है तो क्या क्या इक्विपमेंट और कितना खर्चा चाहिए, बट वो मैंने हरियाणा को ध्यान में रख के, बफेलो मिल्क को ध्यान में रख के बनाया था। काउ मिल्क के लिए भी हम वर्कआउट कर सकते हैं, कोई इश्यू नहीं है। थैंक यू। कनेक्शन थोडंसं इश्यू आहे, प्लीज टेक केअर। धन्यवाद संकेत जी, आपने बहुत अच्छा लेक्चर दिया, और आपके अंडर हमने ट्रेनिंग भी इनडायरेक्ट करनाल में 21 डेज का किया है, तब से हम आपको जानते हैं। हमने आपको आपने हमको बहुत अच्छी तरह से चीज भी सिखाया है,
सो हमारे फार्मर मोस्टली सहवाल क्लब और देसी गोपालन जो करते हैं वो मोस्टली बहुत इंटरेस्टेड है चीज में भी. जो आपने जो बताया ऑलरेडी सहवाल क्लब के जो मेंबर है वो अभी डायरेक्ट सेल करते हैं और बचा जो दूध रहता है उससे वो घी करते हैं. हमारा मिल्क 70 रुपीज टू 90 रुपीज लीटर पर लीटर जाता है पुणे और आसपास की एरिया में और हमारा घी 2,500 से 3,000 रुपए तक जाता है सर. एंड नाउ वी वांट टू प्रिपेयर वन आइडियल प्रोडक्ट पर्टिकुलर फॉर द देसी काउ फ्रॉम देसी काउ. सो मोस्टली चीज और सम अदर बेबी पाउडर्स लाइक दिस. सो इन दिस वी नीड योर हेल्प. एंड श्योर सर श्योर. यस आपने बहुत अच्छा सर बेसिक जो रहता है स्मॉल इंडस्ट्री के लिए इसमें बहुत अच्छा प्रेजेंटेशन किया है सर. डेफिनेटली हमारे कुछ फार्मर है वो आपको डायरेक्टली कांटेक्ट करेंगे या हम आपको मीटिंग करके लेंगे सर. थैंक यू वेरी मच सर. डॉक्टर धीरज डॉक्टर पतंगे सर पतंगे सर क्या बोले. हाँ बोले से नहीं सर. संकेत थैंक यू छान संकेत एक्सलेंट लेक्चर एंड हैव इनफॉर्मेटिव टू ऑल द फार्मर्स हु आर पार्टिसिपेटेड इन दिस सेशन. थैंक यू संकेत. थैंक यू पतंगे सर. यस यस सर. मला वाटते आजचे दोन्ही लेक्चर या ठिकाणी संपलेले आहेत. शेतकरी बांधवांचे काय प्रश्न असतील तर आपण नक्कीच त्यांना उत्तर देऊया किंवा त्यांचे काय माझ्याकडे काय प्रश्न आलेत मी डायरेक्ट संकेत यांच्याशी त्यांना कनेक्ट करून देणार आहेत. पाटील साहेब आहेत का आपले अरुण पाटीलजी त्यांच्यासाठी दोन प्रश्न होते. बरं त्यांच्यासाठी प्रश्न होता हाऊ मेनी पर्सेंटेज ऑफ इंडियन काऊ आर आर्टिफिशियली इन्सिमिनेटेड. माझ्या माहितीप्रमाणे आता हा प्रश्न कोणी विचारलाय माहित नाहीये परंतु माझ्या माहितीप्रमाणे देशी गायीमध्ये जास्तीत जास्त 10 ते 20% पर्यंत एआयची प्रॅक्टिस पूर्ण देशामध्ये होते आणि 70 ते 80% अजूनही शेतकरी वळूच मोठ्या प्रमाणात वापरतात. आता आम्ही ज्यावेळेस नॉर्थ इंडियामध्ये जातो तर प्रत्येक शेतकऱ्यांकडे प्रत्येक त्यांचे जे मोठे मोठे ग्रुप आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे बुल्स आहेत. ते इंडिरेक्ट कर्नल असेल किंवा कामधेनू गोशाळा आहे किंवा बाकीचे ज्या गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट आहेत किंवा चांगल्या प्रकारचं सिमेंट वापरून त्या ठिकाणी बुल तयार करतात आणि बुलचा वापर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नॉर्थ इंडियामध्ये होतो. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही ज्यावेळेस सर्वे केला त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांकडे 10 पेक्षा जास्त गायी आहेत ते जास्त करून बुललाच प्रेफरन्स देतात. पर्टिक्युलरली गीरच्या बाबतीत आम्ही ते पाहिलेलं आहे कारण गीर हे यायला रिस्पॉन्स देत असेल परंतु ते जसं मगाशी पाटील साहेब म्हणले की गायी जर गाभण करायच्या असेल तर 3 लोक माझ्यावरती पाहिजेत. एक म्हणजे ते 3 गोष्टी माझ्यावरती पाहिजेत. एक म्हणजे गायी वेळेवरती माझावाली ओळखली पाहिजेल. तुमचा डॉक्टर सुद्धा त्याच वेळी उपलब्ध झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी योग्य वेळी त्याचा माज ओळखणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे अनेक फॅक्टर त्याच्यामध्ये आहेत. त्या दृष्टीने आपण ह्या गोष्टींचा सगळा विचार करणं गरजेचं आहे परंतु देशी गोपालनामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारचा वळू वापरणे हे गरजेचं आहे आणि ज्यांच्याकडे जास्त गायी आहेत त्यांना वळू शिवाय पर्याय नाहीये. चांगला पी डी ग्रेड वळूची आपण त्या ठिकाणी उपयोग करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा एक प्रश्न होता मिल्क फ्रॉम क्रॉसब्रीड काऊ इज ट्रीटेड एज A1 और A2. हो नक्कीच यावरती गेली 5 वर्षापूर्वी आमचं असंच म्हणणं होतं की आपल्या देशी गाईच फक्त A2 दूध देतात आणि क्रॉसब्रीड गाई A1 देतात असा आमचा समज होता. परंतु आम्ही 3 वर्षापूर्वी HFचे 400 सॅम्पल पुणेच्या भागातून पुणे बारामती इंदापूर ह्या भागातून कलेक्ट केले तर त्याच्यामध्ये 35.70% गायी ह्या A2 दुधाच्या निघाल्या म्हणजे क्रॉसब्रीड सुद्धा. म्हणजे सर्वसाधारणपणे जर आपण रेफरन्सेस काढले तरी 35 ते 40% गायी HF क्रॉसब्रीड क्रॉस संकरित गायी आहेत त्यामध्ये आपल्याला A2 टाईपचं दूध वापर आपल्याला दिसून आलं. आपल्या पुणे कॉलेजच्या डेअरीमध्ये सुद्धा आम्ही चेक केलं परत राहुरीमध्ये सुद्धा काही गायी चेक केल्या त्याच्यामध्ये सुद्धा A2 गायींचं पर्सेंटेज A2 गाई दुधाचं पर्सेंटेज आम्हाला त्यामध्ये आढळून आलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे 30 ते 40% आपल्याला ते आढळून येत आहे. तर एवढे दोनच प्रश्न होते. मला वाटतंय बाकीचे सर्व प्रश्न संपलेले आहेत.
मी डॉक्टर आडंगे सरांना विनंती करतो की आभार प्रदर्शन मानावे सगळ्यांचे. सर देवकर सर आपल्याला काही बोलायचं आहे प्रश्न. कनकरे सर जॉईन झालेले आहेत. देवकर सर वेगवेगळ्या गोष्टींवरती प्रश्न विचारत असतात सर आपला काही प्रश्न आहे. डॉक्टर माने सर आणि डॉक्टर कंकरे सर आपलं खूप खूप अभिनंदन. खूप छान कार्यक्रम झालाय. मी 3 वाजेपासून ऐकतोय आणि इनॉग्रेशनही छान झालं आणि नंतरचे 2 लेक्चरही छान झाले आणि बऱ्याच दिवसापासून मला A1 A2 मिल्कचा जो माझ्या पुढे प्रश्न होता की A1 कसं A2 मी पण आजपर्यंत समजत होतो की त्या बाहेरच्या जेवढ्या आहेत जर्सी HF या सगळ्याच A1 आहेत पण आज माझ्या लक्षात आलं की फक्त HFच गाई त्याही अमेरिका आणि युरोपमधल्याच गाई यांच्यामध्येच A1 आहे. बाकीच्या आपल्याकडे जे आढळणाऱ्या बऱ्याचशा जर्सी असतील आपले देशी वान असतील गाईंचे ज्या जाती असतील यामध्ये A2 मिल्क मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याप्रमाणे आपलं हे जे काम चाललं आणि माने साहेब आपलं खरोखर कौतुक की इतक्या लवकर आपण जवळजवळ 5,000 साहिवाल गाईपर्यंत गेलो. आम्ही रेड सिंधीसाठी प्रयत्न करतोय. आपली मदत लागणार आहे आणि निश्चितच धुळा कॉलेजला कंकरे सरांना मी विनंती करेल आपल्यासुद्धा ज्या रेड सिंधी गाई याचा सुद्धा असं मोठ्या प्रमाणात आपल्याला करण्याची गरज आहे. आपल्याला काही मदत लागली तर मी निश्चितच आपल्या पाठीशी आहे. आदरणीय कुलगुरू साहेब आहेत, डीन साहेब आहेत, डीवार साहेब आहेत, त्यामुळे आपल्याला सुद्धा हा जो प्रकल्प आहे ऍक्च्युली जसं पुन्हा आणि धुळ्यामध्ये थोड्या सिच्युएशनमध्ये किंवा क्लायमेटमध्ये बराचसा फरक आहे पण असे हार्डवर्क्स क्लायमेटमध्येच काम करण्यात जास्त मजा असते असं मी समजतो. म्हणून आपण रेड सिंधीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त ग्रुप कसे करता येईल याचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा आपलं सर्वच डेअरी विभागाचे जेवढे सवढे शास्त्रज्ञ यात सहभाग आहेत सर्वांचंच मी एकदा अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम आपण नेहमीच आयोजन करत राहू असं मी आपल्याला आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. थँक्यू. चीज प्लांट वरती आणि सर एक मिनिट. सर नक्कीच आदरणीय कुलगुरू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्यामध्येच आपली एक मीटिंग झालेली आहे. डिओर साहेब, डीन साहेब सुद्धा मीटिंगला उपस्थित होते आणि NDDBची सुद्धा काही उच्च अधिकारी त्या मीटिंगला होते आणि त्या अनुषंगाने IVF आणि सेक्स सॉर्टेड सिमेंटचा उपयोग आपल्या सरांचं जसं सजेशन आलंय तसं पुणे राहुरी आणि धुळेच्या फार्मवरती आपण IVFच्या माध्यमातून सुद्धा उच्च दर्जाच्या कालवडी किंवा गायी तयार करण्यासाठी नक्कीच ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. थोडासा तो आपला MAO चा भाग राहिलेला आहे. त्यानंतर लगेच ते काम आदरणीय कुलगुरू साहेबांच्या सूचनेनुसार आपण ते चालू करणार आहेत. सर धन्यवाद. डॉक्टर माने सर, कुलगुरू सर जॉईन आहेत. सर सर कुलगुरू साहेब बोला बोला. हा सर. सर आजचे 2 लेक्चर संपलेले आहेत. आता समारोप करत उद्या परत 3 वाजता सुरू करणार आहोत. बर बर. आणि तुमचं रेड शिंदे आणि सहवाल मध्ये जरा कॉम्पिटिशन लावा ना. कॉम्पिटिशन लावल्याशिवाय काय होणार नाही. ते 5,000 पर्यंत गेले. तुम्ही कसं 5,000 तरी किती दिवसात गाठलं ते बघा आणि त्याच्यापेक्षा कमी वेळात तुम्ही तिथपर्यंत पोहोचा. त्याला थोडस झोकून काम करावं लागेल आणि दिवस रात्र ते रेड शिंदीच डोक्यात ठेवावी लागेल तरच ते शक्य होणार आहे. करूया सर निश्चित. हा टीमला थोडस करा मोबिलाइज मोटिवेट तुमच्या. ठीक आहे. यस सर. थँक्यू सर. आभार प्रदर्शन. आज दोन्ही वक्त्यांचे मनापासून आभार. खूप सुंदर विवेचन दोन्ही वक्त्यांनी केलं. आज मी पुन्हा श्रोत्यांना विनंती करतो की वे वाईन तंत्रज्ञान हे व्याख्यान उद्या 4 ते 4:30 या वेळेत होणार आहे. कृपया त्याने सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच कार्यक्रमाला शुभेच्छा आणि पाठबळ आपलं राहावं
जेणेकरून आम्ही आणखी उत्तरोत्तर प्रगती करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा या दिवसाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करून ते संपतो. खूप खूप आभार, धन्यवाद. ओके, थँक्यू. सर थँक्यू. किसान ॲप डाउनलोड.